टर्मिनेटसअप मध्ये का आलो, इच्छा आकांक्षा गरजा स्वप्न या सगळं पूर्ण करण्याकरता आपण या ठिकाणी नेटसअप मध्ये आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण करण्याकरता जे नेटसअप मध्ये आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याची रचना कशी करायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे आपण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि हे सर्व समजून सांगण्यासाठी आपल्या ड्रीम अचीव्ह टीमचे जे हेड आहेत, जे ज्यांनी आज समजा नेटसअप मध्ये जर म्हटलं तर आज त्यांचं पूर्ण जे नेटवर्क पाहिलं तर आज जवळपास भारताच्या 8 ते 10 राज्यांमध्ये त्यांचं नेटवर्क गेलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रच नाही तर तिकडे पश्चिम बंगाल, तिकडे त्यानंतर मध्य प्रदेश, बरोबर आहे ना, गुजरात, राजस्थान, अशा प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचं नेटवर्क या ठिकाणी गेलेलं आहे. हजारोनी तर लाखो लोकांना आज त्यांनी नेटसअपची संधी पोहोचवली आहे आणि या नेटसअपच्या माध्यमातून त्यांना सुद्धा काय काय अचीवमेंट झाली आहे, बरोबर आहे ना. बघा या ठिकाणी स्वप्न असतात प्रत्येकाचे, माझं स्वतःच घर असलं पाहिजे, माझी स्वतःची गाडी असली पाहिजे, मग कधीतरी मी एखादा विदेश दौरा केला पाहिजे, हे सगळी स्वप्न असतात माणसाची. हे सगळी स्वप्न त्यांची पूर्ण झालेली आहे, बरोबर आहे ना. त्यांचा स्वतःचा बंगला झालेला आहे, आज एक गाडी नाही तर 4-4 गाड्या साहेबांकडे आहेत, विदेश दौरा दरवर्षाला होतो, हे सगळं अचीवमेंट त्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि नेटसअप मधून त्यांनी आज जवळपास 4 करोड रुपये इन्कम घेतलेले आहे. असे आपल्या विदर्भ ड्रीम अचीव्ह टीमचे ग्रेट लीडर श्री महेंद्र पाटील सरांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो, जोरदार काढायचे आणि उभे राहून आपण त्यांचं स्वागत करतो. सरांचं स्वागत करण्याकरता मी आपल्या डीडीसी लीडर्सला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. आपण पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करू. नमस्कार. मोबाईल सगळ्यांकडे, मोबाईल सगळ्यांचे बंद झाले असेल असं वाटतं, कारण मोबाईल दिवस दिलेला आहे, वेळ दिलेला आहे, तो सत्कर्मी लागलाच पाहिजे. कारण मोबाईल वाजला तर तुम्हालाही त्रास होणार, मलाही त्रास होणार, हा त्रास नको व्हायला. बरेचसे लोक नवीन आहे, कारण की आपण नवीन लोकांनाच बोलवलेलं आहे आणि बऱ्यापैकी चेहरे मला टोटल नवीन वाटतो आहे. मागचे पण एप्रिल झाले, त्याच्यापेक्षा जास्त लोक नवीन आहे. आता माझा परिचय, मी महेंद्र पाटील प्रॉपर अकोलेच आहे, मागचे 14 वर्ष झाले नेटसअपमध्ये काम करतोय. काय काम करतोय सांगायची गरज नाही, प्रत्येक जण काम कशासाठी करतोय, कशासाठी करतो ना, बरोबर आहे. पैसे कमावण्याचे मार्ग वेगळे भेटतो, कोणी शेती करतं, कोणी नोकरी करतं, बरोबर आहे. मी सगळं करून, माझ्याकडे शेती नाही, त्याच्यामुळे मी शेती नाही केली, नोकरी करून बघितली. नोकरीमध्ये समाधान मिळालं नाही, कारण नोकरी कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर आहे. नोकरी म्हणजे काय, धड जेवायला मिळत नाही, धड पैसे राहू देत, त्याला नोकरी म्हणतात, बरोबर. नोकरी सोडून दिली 8 वर्ष, मग व्यवसाय करून बघितला, लोक म्हणतात ना व्यवसाय करून, व्यवसाय करून बघितला, लगेच 100-160 झाले 5-7 वर्ष, त्याच्यामुळे तोही बिझनेस बुडाला. मग काय करायचं आता, पर्याय तर काही शिल्लक उरला नाही, म्हणून असं तुमच्या सारखं आहे का दोस्तांनी, हे नेटसअपची अपॉर्च्युनिटी मला 14 वर्ष आधी दिली आणि 14 वर्ष आधी दिल्यानंतर मी समजून घेतली ती, समजल्यानंतर लक्षात आलं की इथं आपलं तर चांगलं होणारच आहे, पण आपल्या हातून हजारो लोकांचं चांगलं होणार आहे. जर लोकांचं चांगलं करून जर चांगले पैसे कमावता येत असेल तर असा व्यवसाय केला पाहिजे की नाही केला पाहिजे, केला पाहिजे. म्हणून मी मागचे 14 वर्ष झाले हा व्यवसाय करतो. राठोड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वप्न असतात ती खरं पूर्ण झालेली आहे, कारण की आणि स्वप्न ही पूर्ण झाली म्हणून मी घरी बसलेलो नाही. माझी स्वतःची जरी स्वप्न पूर्ण झाली असली तर माझ्यासोबत ज्यांच्यामुळे माझी स्वप्न पूर्ण झाली त्यांची स्वप्न पूर्ण होईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या मदतीसाठी तयार आहे. मी नेटसअपमध्ये काम काय करतो असं कोणी विचारलं, कोणी म्हणतात आता पैशासाठी, मी आत्ता पैशासाठी काम करत नाही, कारण पैसे ऑलरेडी मिळतात, किती मिळतात हे सांगायची गरज नाही. मॅक्सिमम कंपनीकडून आपल्याला जो चेक येतो महिन्याचा हा असतो 16 लाख रुपये महिना, बरोबर आहे. सध्या मला 16 लाखावर गेलो 16 लाखावर, पण आता कोरोना विरोधामुळे सगळ्याला काटून कुटून काही जरी झालं तर 8 ते 10 लाख रुपये हे कसेही सहज म्हणून येतात, बरोबर आहे. आता जर विचार करतो म्हटलं तर 8 ते 10 लाख रुपये मिळत असले तर काम करायची गरज आहे का, नाही. म्हणून आता काम कशासाठी करायचं आहे, तर काम तुमच्यासारखी लोक जे आमच्यासोबत पाठीच्या सावलीसारखी सोबत येऊन राहिलेले आणि भविष्यात काहीतरी करून दाखवायचे त्याच्यासाठी आता आम्हाला काम करायचंय. त्यामुळे याचे या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जे आलेले आहेत तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय.
आणि आपण पुन्हा एकदा प्रोग्राम सुरू करूया सगळ्यांनी एकमेकांचं पुन्हा एकदा जोरदार मेळ झालो. नेटसप मध्ये जॉईन भरपूर लोक होतात, नेटसप मध्ये लोक जॉईन भरपूर होतात, पण जॉईन झाल्यानंतर त्यांचं ऍम्बिशन्स किंवा त्यांची इच्छा किंवा आकांक्षा ह्या क्लिअर नसतात. त्याच्यामुळे काहीतरी करायचं म्हणून काम करायला सुरुवात करतात. बरेचसे लोक काय म्हणतात, अरे वो क्या है वो बाजूवाला आहे ना, तू नाही नाही बोल सकता ना मैं, इसलिए उसने जबरदस्ती से मेरे 500 से 7000 रुपये 10 कमाल दे दिए, इसलिए बजाव. असे काही काही लोक प्रश्न विचारतात, प्रश्न म्हणतात, सांगतात. परंतु मला तुम्ही सांगा, कारण आम्ही तुम्हाला इथं सिलेक्टेड लोकांना बोलवलं, आम्ही काही गाव जाऊन दिलं नव्हतं, गाव आमंत्रण दिलं नव्हतं, असं नव्हतं दिलं. आपण सिलेक्टेड मोजून मोजून ज्याच्यामध्ये काही इच्छा आहे, डिझायर आहे, अशा लोकांना आपण इथे इन्व्हाइट केलं होतं. तुम्ही एवढे लोक आले आहेत, बरोबर आहे. तर मला सांगा, तुम्ही नेटसप मध्ये का जॉईन झाले? इथं बसलेले 30 लोक 34 लोक माझ्यासमोर बसलेले, तुम्ही लोक नेटसप, नवीन लोकांना जास्त जास्त प्रश्न उत्तर द्यायचंय, तुम्ही लोक नेटसप मध्ये का जॉईन झाले याचं उत्तर तुमच्याकडून मला पाहिजे. त्याच्याशिवाय प्रोग्राम सुरू होत नाही. पुढील स्वप्न पूर्ण करण्याचं, बरोबर, स्वप्न बघितले का? बिझनेस. बरं, काय करणार? बिझनेस करायचा. बिझनेस करायचा? हा, बिझनेस का करायचा बाबा? चेक करायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजेच काय पाहिजे? म्हणून कसं बोलतो, घुमून फिरून घुमून फिरून कुठे येते अरे बोललं ते तरी घालतो, काही प्रॉब्लेम नाही, आवडलं मला, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. अजून कोणी? कमी वेळात पैसे कमवायचे. कमी वेळात पैसे कमवायचे. किती कमी की जास्त? कमी वेळात जास्त पैसे कमवायचे म्हणून नेटसप मध्ये. बरं, इथं कोण असं आहे घरी करमत नव्हतं म्हणून नेटसपला जॉईन झालं असं कोणी आहे का? करमत नव्हतं, हा, घरी म्हातारा जगू देत नाही, बरोबर आहे, करायची झालं म्हणून काहीतरी करायचं म्हणून केलं असं काही यायला किती कोणी नाही. नेटसप हे अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे जसं कोणी म्हटलं. आता स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर स्वप्न बघावी लागणार की नाही लागणार? आता स्वप्न पूर्ण करावी पाहिजे, स्वप्न बघावं लागणार ना. नेमकं स्वप्न काय असली पाहिजे, कोणती स्वप्न असली पाहिजे, लोकांचं स्वप्न कोणती असू शकते, काय आपल्या आपल्या इच्छा आहेत, बरोबर का? पण हे स्वप्न ही बघितली पाहिजे. अरे बघितली पाहिजे की नाही? बघितली पाहिजे. कशी बघायची? झोपताना, झोपल्यावर बघायची की उघड्या डोळ्याने बघायची? उघड्या डोळ्याने. झोपेतलं स्वप्न डेंजर असते का? बऱ्याच लोकांच्या स्वप्नामध्ये ऐश्वर्या राय पण येते, काही लोकांच्या सलमान खान पण येते, बरोबर. ती की स्वप्न नसतं, बरोबर ना. स्वप्न कोणतं असलं पाहिजे? उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. काय असू शकतं स्वप्न? स्वप्न आपल्या आपल्या परीने असणार आहे. माझं स्वतःच एक पुढाचं घर आहे, मला चांगलं घर बांधायचंय, बरोबर. माझं साधं सध्या मातीचं किंवा इटाचं घर आहे, पण त्याला थोडस 2 मजली करायचंय. माझं शेतकरी असेल तर शेत आहे सध्या, त्याला कुंपण घालायचंय, एखादी बोरिंग करायची, 2-2 बोरिंग करायचे, हे पण स्वप्न असू शकते. माझ्या मुलाला मुलीला चांगलं हायर एज्युकेशन द्यायचंय, बरं, ते पण तुमचं स्वप्न असू शकते. बरं, माझ्या मुलीचं लग्न असं लग्न करायचं, गावात कोणाच्या पूर्वीचं झालं नाही असं लग्न माझ्या मुलीचं करायचं, ते पण तुमचं स्वप्न असू शकते, बरोबर आहे. तुमच्या आईचं वडिलाचं स्वप्न राहिलं असेल, बरोबर ना, त्याचं ते स्वप्न पूर्ण करू शकता तुम्ही, बरोबर. आपल्या बायकोचं स्वप्न असते, बरोबर ना, तिचं स्वप्न पूर्ण करू शकतो आपण. असे भरपूर स्वप्न असतात की तुम्ही पूर्ण करू शकता, बरोबर आहे. काही लोकांचं तर मॅक्सिमम लोकांचं तर स्वप्न एक असते की माझं अंगावरचं कर्ज पहिले फेडलं पाहिजे. पहिलं स्वप्न काय असते? कर्ज. कारण की आजकाल 90% लोक काय कर्ज बाजारी, बरोबर ना, कर्ज बाजारी, बरं. तुम्ही असं नका समजू का ते शेतीसाठी घेतलेलंच कर्ज म्हणजे याला कर्ज म्हणतात. कर्ज भरपूर प्रकारचे असतात. तुम्ही आजकाल 2-व्हीलर विकत घेता, बरोबर आहे. कशावर असतात? फायनान्स. फायनान्स म्हणजे काय? कर्ज. तुम्ही घरात मध्ये कलर टीव्ही आणता, तो काय असतो? इन्स्टॉलमेंट. बरं, दुसरा शब्द आला आता इन्स्टॉलमेंट, हे पण कर्ज आहे, बरोबर ना. अशा ज्या ज्या गोष्टी तुम्ही इन्स्टॉलमेंटवर घेता त्या गोष्टी सगळ्या कशा आहे? कर्ज बाजारी, बरोबर आहे. असे 90% लोक आज कर्ज बाजारी आहे, आणि कर्ज पूर्ण करणे, खतम करणे हे सुद्धा एक स्वप्न असू शकते. माझं हे स्वप्न पूर्ण होतात का नेटसप मधून असं जर विचार केला, बरोबर, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय लागणार? पुन्हा पुन्हा पैसे आणि घुमून फिरून कुठे येते? पैशावर, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला या नेटसप मध्ये काम करण्याचं जे ध्येय आहे ते पहिले काय लागणार? क्लिअर लागणार, बरोबर आहे. आणि त्याला आपल्या सांकेतिक भाषेमध्ये त्याला आपण का म्हणतो? काय म्हणतो त्याला? का. तुमचा नेटसपचं काम करताना काय क्लिअर असायला पाहिजे? का क्लिअर असायला पाहिजे? काय वी आर हिअर, आम्ही नेटसप मध्ये का आलो? मला नेटसप येण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय? बरोबर आहे. बरं, नेटसप नव्हते करत आधी, नेटसप मध्ये जॉईन व्हायच्या आधी तुम्ही काय जगत नव्हते का?
दोन टाइम चालू होतं ना बरोबर सगळं जे काही धंदा पाणी तुमचं नोकरी करायचं सगळं चालू असेल बरोबर नाही पण नेटसप मध्ये आल्यानंतर जर मी तेच करत असेल जगण्यासाठी तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आधी तुमचं चालू होतं ना बरोबर जे काय चालू असेल तुटक बुटक काहीतरी बरोबर आहे पण तुम्ही नेटसप मध्ये आल्यानंतर जर तेवढाच विचार करत असणार तर नाही माझं जसं चालू होतं तसं इथे पोटा पाण्या पुरतं झालं पाहिजे तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुमचा का पहिल्यांदा क्लिअर पाहिजे हा का प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो तुमचं स्वप्न म्हणजे तुमचा का तुमच्या गरजा म्हणजे तुमचा का तुमच्या आशा अपेक्षा म्हणजे तुमचा का आता हा प्रत्येकाचा का सारखा असू शकतो का नाही प्रत्येकाचा हा वेगळा वेगळा असतो जेव्हा महेंद्र पाटील नेटसपला जॉईन झाला होता तेव्हा नेटसप मध्ये आल्यानंतर माझा का वेगळा होता कारण माझ्या अंगावरती नोकरी करता करता आणि नोकरी सोडून दिल्यानंतर माझे जे शॉप चालू केलं होतं त्याच्यामधून मला जो लॉस झाला त्याच्यामध्ये माझ्या अंगावरती 12 लाख रुपये कर्ज झालं 12 लाख रुपये कर्ज झालं सर्वात पहिला माझा काम मला जेव्हा माझ्या शिंदेने सांगितलं की तू पहिले का आली आता प्रॉब्लेम हा होता की का म्हणजे काय हेच मला समजत नव्हतं का काय असतो हे मला माहीतच नाही जसं तुम्हाला बरेच लोकांना का काय असतं माहीतच नाही म्हणून तुम्हाला जर म्हटलं घरी जाऊन मुंबईमध्ये काल येऊन काढा तर तुम्ही फक्त एवढंच लिहिणार का का म्हणजे नुसतं हा का नाही का म्हणजे नेटसप का करायचंय मग त्याच्याकरता काय काय करावं लागणार तुम्हाला का म्हणजे तुमचं लोन तुमच्या अंगावरती तुमचे कर्ज किती आहे बरं तुमची मुलं शिक्षण घेणार असं तुम्ही शिक्षणाला किती रुपये लागू शकते बरं का म्हणजे काय तिथं पैसे घेत लोन किती रुपयाचं तुमच्या अंगावर असं 1 लाख रुपये शिक्षणाला किती लागणार 2 लाख रुपये लागणार घर बघायचं आहे का चांगल्या प्रकारचं किती लागतं 20 लाखाचं काय प्रॉब्लेम बरोबर म्हणजे तुम्हाला काय काय करायचंय नेटसप मध्ये येऊन त्याचं एक लिहायचं आणि त्याची जी काही सम ऍश्युअर्ड रक्कम येईल सम ऍश्युअर्ड रक्कम जी घेईल ते तुमचं का असतं बरोबर म्हणजे तुम्हाला एखादं गाडी घ्यायची काय प्रॉब्लेम नाही गाडी घ्यायची किती लाखाची घ्यायची 2 लाखापासून तर 2 कोटीपर्यंत गाडी घ्या तुम्ही ठरवू शकता बरं असं मी हे सगळं लिहून काढलं होतं 14 वर्ष आधी आणि माझा का आला होता टोटल हा मला होता 1 करोड रुपये किती 1 करोड रुपये आला होता टोटल त्यात सगळं आलं होतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि माझा फ्लॅट घ्यायचा होता मला चांगला आहे 50 लाखाचा बरं आहे मला गाडी घ्यायची होती चांगली इच्छा हे सगळं 1 करोड मध्ये बरं 1 करोड त्यावेळेस चालत ना बरं आहे आणि आता नेटसप मध्ये माझा इन्कम किती झालेला आहे किती करोड माझा का कम्प्लीट झाला की नाही झाला किती वेळा झाला 4 वेळा बरोबर म्हणजे जे स्वप्न होतं ते पूर्ण झाली की नाही झाली झाली म्हणून म्हटलं मग आणि मी तुमचं आता जो मी काम करतोय पैशासाठी करत नाही तुमची स्वप्न जी राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही काम करतोय एवढं लक्षात घ्या मग पहिले आपलं काय क्लिअर करावं लागणार आहे का घरी गेल्यानंतर एक डायरी वही घ्यायची आणि त्याच्यामध्ये पहिले का लिहून काढायची पहिल्या पानावरती का लिहून काढायचं बरोबर कोणाकोणाची किती किती स्वप्न आहे 2-3 स्वप्न नक्की असणार ना घर चांगलं झालं पाहिजे बरोबर घर चांगलं झालं पाहिजे घरासमोर काय पाहिजे गाडी किती जागी कोणती लोड गाडी का काय पाहिजे कार बरोबर ते काय घेऊन ठेवा तुम्हाला काय काय पाहिजे बरोबर बरेचसे लोक मी मला जेव्हा कार घ्यायची होती ना माझ्याकडे कार नव्हती कारण नेटसप जेव्हा जॉईन केलं होतं माझ्याकडे बीएससी सायकल होती बरोबर बीएससी सायकल मध्ये ना पार्किंग होती सेकंड हँडली सेकंड हँडली बरोबर पण माझं स्वप्न कार सोड म्हणून मी कारचा एक फोटो आणला आणि जो माझ्या घरातला दरवाजा एंट्रन्स होता त्या दरवाजा पाठीमागं जसं दरवाजात आलं दरवाजा बंद केला तुम्हाला काय दिसायची कार बरोबर बेडरूम मध्ये गेलो बरोबर बेडरूम मध्ये असं बेड आहे बरोबर असं झोपलो इकडे मध्ये कारचं चित्र लागलं बरोबर अरे का डोक्यात काय दिसलं पाहिजे मुलं विचारायचे बाबा ते काय म्हणलं आपल्याला अशी गाडी घ्यायची काय करायचं अशी गाडी घ्यायची बरोबर आहे माझं मुलं काय म्हणायचे बाबा कधी घ्यायची ते काय विचारत फक्त कधी घ्यायची त्यांची उत्सुकता काय घेतल्याबरोबर आपल्याला गाडीत बसायचं आहे बरोबर आहे माझं मला सांगा ते जे रोज रोज मला उकसवायचे म्हणजे माझं जे स्वप्न आहे हे जागवत होते काय करत जीवन ते ठेवत सुरुवातीला बायको मी हसायला लागले कोणतं स्वप्न बघून राहिले तुम्ही सुरुवातीला मला घरच्या लोकांनी वेळेत पण काढले थोडासा काहीतरी फरक पडलेलं दिसतो डॉक्टर केळकर कडे घेऊन जाऊ बरं असं बरोबर त्यांना माहिती आहे की इथलं विजन नाही त्यांना माहिती बरोबर आहे मग ते त्यांच्या जागेवर ठीक आहे पण आपण आपलं काम केलं पाहिजे बरोबर आहे जर माझ्या अंगावरती 12 लाख करतो म्हणून पहिले 12 लाखाची त्याची वेगळ्या पेपर सेंचुरी पेपर घेतला 12 लाख रुपये एक बरोबर आहे एंट्री करताना झोपताना बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारचं बाथरूमचा दरवाजा असं लागला कुठची पण लावला का त्यावर दिसलं पाहिजे आपलं हो बिलकुल हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आलं का लक्षात हा तुमचा पहिले का क्लिअर पाहिजे
का छोटा असू दे मोठा असू दे काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. हा तुमचा का क्लिअर करणं पहिले गरजेचं आहे. का जर तुमचा क्लिअर झाला जे मी तुमच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ना त्या तुम्हाला पचणार आहे, तुम्हाला पचणार आहे. बरोबर आहे. मी एक छोटस उदाहरण देतो आणि सुरुवात करतो प्रोग्रामला. खरंच तुम्ही विचार करा, पुरुष मंडळी जास्त प्रश्न करतो पहिल्यांदा. आपलं कुटुंब किती लोकांचं असतं? चार पाच. एक म्हातारा म्हातारी असतो, बाईक असतो, दुसऱ्यासारखी लेकर असतात. बरोबर आहे. आणि बघा सगळेजण रात्री जेवण खाणं करून झोपतात. तुम्हाला खरंच वाटत असेल प्रयोग करून बघायचा, प्रयोग म्हणजे क्वेश्चन. बघा दोन लेकर आहे, निश्चित झोपलेले आहे. बायको निश्चित झोपलेली आहे, तुम्ही पण झोपले 10 वाजता 11 वाजता काय झोपले सर. आणि हळूच 2:30 उठा, अलार्म नाही लावायचं. 2:30 उठायचं, हळूच उठायचं. आणि असं हे बेड आहे, इथं झोपलेले आहे, बायको झोपलेली आहे, लेकरं झोपलेले आहे, आणि हळूच उठायचं. आणि असं त्यांच्याकडे निरखून बघा, थोडस निरखून बघा त्या फॅमिलीकडे कसे झोपलेले निवांत. निवांत निश्चित झोपलेले. का झोपलेले निश्चित माहित आहे का? त्यांना माहित आहे, त्यांना माहित आहे की आमची सिक्युरिटी घेणारा माणूस, आमचा पाठीमागे उभा असणारा माणूस हा कुणासोबत आहे? आमच्यासोबत आहे. बरोबर आहे. पण जर आता हे चित्र उलट जर झालं तर कसं उलट? जर समजा तुमच्या घरामध्ये तुमचा फोटो लागलेला आहे, त्याला हार लागलेला आहे, आता तुम्ही तुमच्या घरात नाही आहे, अशा कंडिशन मध्ये विचार करा, ते 3-2 लेकरं आणि एक बायको एवढे शांत झोपलेले असेल का? विचार करा. आज नेटसक मध्ये कारण काय? तुम्हाला तुमचा आधार त्यांना असतो. बरोबर आहे. माणूस नसल्यानंतर काय होईल सांगता येत नाही. बरोबर आहे. मग आता माणूस नसल्यावरही सर्वात मोठं काम करणार कोण आहे? पैसा. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेटसकच्या माध्यमातून मिळणार आहे. काय होऊ शकते त्या माध्यमातून आपण थोडं बघणार. तर आपण जाऊ पुढे. ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीची माहिती असली पाहिजे की नसली पाहिजे? असली पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येकाला आहे मला माहिती नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. कंपनी ही आपली कंपनी काय नाव आहे? नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे. माहिती पाहिजे कारण काय? काही लोक जेव्हा तुम्ही काम करते तेव्हा कंपनीचं नाव जर आपल्याला माहित नाही तर आपण माहिती. बरोबर आहे. ही कंपनी कधी सुरू झाली? 2000. कधी? 8 फेब्रुवारी. बरोबर आहे. आता विचार करा तुम्ही 8 फेब्रुवारी 2000 म्हणजे किती वर्ष झाले? 21 वर्ष. 21 वर्षापासून जुन्या कंपनी म्हणजे ही कंपनी नवीन की जुनी? जुनी. कारण का लोक काय म्हणतात? अशा नवीन कंपन्या किती आल्या आणि किती गेल्या. आपली कंपनी नवीन आहे का? नाही, जुनी आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कंपनीचं फाउंडेशन मजबूत आहे. सर्वात पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कंपनीचे डायरेक्टर कोण आहे? कंपनीचे सीएमडी आहेत. कोण आहे? सुजित जैन. बरोबर आहे. सुजित जैन ही व्यक्ती हायली एज्युकेटेड आहे, वेल नोन आहे, वेल सेट आहे. यांच्या ऑलरेडी 4-5 फॅक्टरी, 4-5 कंपन्या, अलग अलग कंपन्या आहेत यांच्यावर. बरोबर आहे. नेटसअप त्यांनी याच्याकरता नाही काढलं का माझं पोट भरलं पाहिजे, माझी गाडी झाली पाहिजे, माझा बंगला झाला. त्यांचे ऑलरेडी बंगले गाळ्या गुळ्या त्यांचं सगळं ऑलरेडी सेटअप आहे. हायली एज्युकेटेड आहे, वेल नोन आहे, वेल सेट आहे. बरोबर आहे. मग ही कंपनी कोणासाठी काढली? ही लोकांसाठी काढली, कारण लोकांचं चांगलं झालं पाहिजे. बरोबर. म्हणून पब्लिकसाठी कंपनी काढलेली आहे. दुसरे डायरेक्टर आपले संजय मालपाणी. बरोबर आहे. बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे संजय मालपाणी हे कोण आहेत. आज जर विचार करतो म्हटलं तर आज तुम्ही जर ज्या काही बिर्ला ग्रुप आहे अख्खा जागा पूर्ण जे आहे, बरं, आपण दोन कंपन्यांचं नाव असते घेतो. मी जर म्हटलं दोन कंपन्यांचं सांगत टाटा आणि दुसरं नाव मला सांगायची गरज नाही, कारण लोकांना माहिती. बरोबर. जेवढं काही अख्खा बिर्ला ग्रुप आहे त्याचे ओनर आहे संजय मालपाणी. अलग लक्षात. अशी दोन मोठी माणसं नेटसक कंपनीचे मालक आहेत, म्हणजे जे फाउंडर मेंबर आहे. आपल्या कंपनीचे कमजोर आहे की मजबूत आहे? मजबूत आहे. मजबूत कंपनीमध्ये आपण काम करतो एवढं पहिले लक्षात घ्या. आणि एकच प्रॉब्लेम असतो कोणी कंपनीत काम करताना, काम करायला काही हरकत नाही साहेब, पण कंपनी टिकली पाहिजे. पण मागची 21 वर्ष झाली कंपनी आहे, इमानदारीने काम करतात. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, अजून काही लोक प्रश्न करतात कंपनीच्या बाबतीत, काही काही लोक प्रश्न करतात, पण एवढं सगळं असून गेली उद्या तर असा प्रश्न अडू असतो ना एखादा? अरे अडू समजतो ना, विदर्भातलीच भाषा आहे.
तर एखादा भेटला एवढं सगळं झाल्यावर टुकली तर एवढं सगळं गेली तर मग त्याला उलटा आता आडूस कसं व्हायला लागेल आपल्याला अडूस व्हायला बरोबर आहे त्याला काय सांगायला लागणार आहे त्याला बरं तुझ्या म्हणण्यानुसार कंपनी गेली काय प्रॉब्लेम तू म्हणतो म्हणतो मी एपिसोड झालं तर अजून काही झालेलं नाही तू म्हटलं होतं गेली तू आपल्या कंपनीमध्ये किती रुपये दिले होते 7,000 प्रॉडक्ट किती रुपयात घेतला होता 10,000 बरोबर ना 10,000 आता मला सांग तू प्रॉडक्ट 7,000 दिले आणि तुला 10,000 प्रॉडक्ट मिळालं तू म्हटलं उद्याच कंपनी बुडाली तर तुझं किती लाखाचं नुकसान झालं काय विचारतात तुझं किती लाखाचं नुकसान झालं तो काय म्हणे आता माझं काहीच झालं नाही उलट माझं प्रॉफिट किती झाला 3,000 मग जर तुझं नुकसानच झालं नाही तर तू टेन्शन कशाला घेत बोल कंपनी कोणती करून जाते ज्यांनी काही घेतलं बरोबर आहे आपण काही घेतलंय का 7 घेतलं 10,000 प्रॉडक्ट दिलं विषय संपला उलटे 3,000 कस्टमर कडे कंपनी मागत नाही बरोबर आहे म्हणजे आपण काही घेतच नाही तर मग टेन्शन आहे का काही करून जायचं काहीच नाही पहिला प्रश्न आहे क्लिअर की कंपनी विषयी एकदम क्लिअर राहायचं बरोबर कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जेवढे काही आहे हे आपल्या कंपनीचे स्वतःच्या मालकीचे जेवढे काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आपल्या कंपनीचे हे स्वतःच्या मालकीचे म्हणजे जेवढे काही फॅक्टरीज आपल्या ज्या फॅक्टरीज आहेत पुण्याच्या बाजूला खडतला हे काय बरोबर आहे हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या 3 फॅक्टरीज आहेत हे सगळे कंपनीच्या स्वतःच्या मालकीचे त्याच्यामध्ये काम करणारे सायंटिस्ट आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर हे सुद्धा नेटसर कंपनीचं स्वतःच आहे म्हणजे जे काही प्रोडक्ट बनवतात आपल्याकडे 68 प्रोडक्ट आहे हे कंपनी जे बनवते ते दुसऱ्याकडून बनवून घेते की स्वतः बनवते स्वतः बनवते शास्त्रज्ञ स्वतःचे बनवणारे स्वतःचे फॉर्म्युला स्वतःचा रॉ मटेरियल स्वतःच बरोबर आहे त्याच्यामुळे स्वतः बनवत असल्यामुळे याच्यात प्युरिफाय म्हणजे आपण प्युरिफाय म्हणतो एक गॅरंटेड प्युरिफाय म्हणतो किंवा आपण चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट म्हणतो ते आपण याच्यामुळे देऊ शकतो बरोबर अशा प्रकारची ही कंपनी झाली ही कंपनी आज नुसती भारतातच नाही नुसती भारतातच नाही तर भारताच्या बाहेर आज अमेरिकेमध्ये सुद्धा काम करायला लागलेली अमेरिका सोडून अजून बाकीच्या 37 देशांमध्ये आपली कंपनी लॉन्च होणार आहे आता हे झालं कंपनीच्या बाबतीत आपण कंपनी नुसती कंपनी चांगली आहे म्हणून लोक काम करतील का पण समजा प्रोडक्ट खराब असले तर काम होईल का नाही ना मग दुसरा प्रोडक्ट दुसरा काय प्रोडक्ट आपला कंपनीचे प्रोडक्ट कारण प्रोडक्ट विषयी मी कुठलाही नॉलेज देणार नाही कारण प्रोडक्ट किती प्रकारचे आपल्याकडे 68 प्रोडक्ट आहे पण 68 प्रोडक्ट मध्ये 4 ते 5 कॅटेगरी येतात वेगळ्या वेगळ्या बरोबर 4 ते 5 कॅटेगरी येतात पहिली येते हेल्थ केअर दुसरे येते ऍग्रिकल्चर केअर अॅनिमल केअर पर्सनल केअर त्याच्यानंतर ब्युटी केअर आणि होम केअर आलं लक्षात हेल्थ केअर मध्ये सगळ्या प्रकारचे नॅचरमोरचे जेवढे की ब्रँड आहे नॅचरमोरचे जेवढे की ब्रँड आहे आपले सगळं आलं हेल्थ केअर मध्ये सगळं नॅचरमोरचे ब्रँड आले अॅनिमल अॅनिमल केअर मध्ये जनावरांचे दोन प्रोडक्ट आपले ते आले त्याच्यानंतर आपले अॅग्रिकल्चर केअर मध्ये आपल्या शेतीचे 7-8 7-7 प्रोडक्ट आले शेतीचे बरं पर्सनल केअर मध्ये जे आपलं टूथपेस्ट पासून तर सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपली हे पर्सनल केअर मध्ये येतात बरोबर आहे त्याच्यानंतर ब्युटी केअर ब्युटी केअर मध्ये आपल्याकडे जवळपास 5-6 प्रोडक्ट आहे बरोबर ना म्हणजे तुमचे चेहऱ्याचे मेकअपचे किट आहे आणि फेशियलचे किट वगैरे आहे बरोबर नंतर हे त्यानंतर होम केअर होम केअर म्हणजे किती प्रोडक्ट आहे 2 प्रोडक्ट आहे बरोबर एक मल्टीपर्पज क्लिअर आणि होम क्लिअर फॅब्रिक क्लिअर अशा प्रकारचे हे कॅटेगरी आहे या कॅटेगरी मधले सगळे प्रोडक्ट आता हे सगळे जे प्रोडक्ट आहे आपले जे सगळे जे प्रोडक्ट आहे हे सगळे कसे आहेत तू युनिक कसे आहे युनिक युनिकचा अर्थ काय होतो याच्या सारखे प्रोडक्ट पूर्ण बाजारात मार्केटमध्ये नाही त्याला युनिक म्हणतात म्हणजे आमच्या सारखे प्रोडक्ट नाही काही जण म्हणतात आमच्या स्टीमरी सारखी बाटली आहे स्टीमरी सारखी आहे स्टीमरीच आहे का बिलकुल नाही बरोबर त्याच्यामुळे हे युनिक प्रोडक्ट आहे बरोबर हे सगळे सगळे प्रोडक्ट भारत सरकारने मान्यता प्राप्त केलेले याला सगळ्या प्रकारचे अलग अलग सर्टिफिकेट मिळाले आहे अॅग्रिकल्चरला सगळ्या प्रकारचे म्हणजे अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटचे जेवढे काही सर्टिफिकेट आहेत सगळे सर्टिफिकेट मिळालेले आहे त्याच्यानंतर आपले जे पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहे त्याला भारत सरकारचा आयुर्वेदा डिपार्टमेंटने मान्यता प्राप्त दिलेली आहे त्याच्या सुद्धा सर्टिफिकेट्स आहे होम केअर ब्युटी केअरच्या प्रोडक्टला सुद्धा भारत सरकारची मान्यता प्राप्त आहे अशा प्रकारचे सगळे सर्टिफाईड प्रोडक्ट आहे आणि अजून ही सर्वात महत्वाची गोष्ट हे सगळे प्रोडक्ट त्याला आपण पेटंटेड म्हणतो हे पेटंटेड अप्लाय आहे पेटंटेड अप्लाय म्हणजे भारत सरकारने पेटंट अप्लाय करायला दिलेले आहे म्हणजे याच्या पुढे आपला पेटंट मिळाल्यानंतर आपल्यासारखा प्रोडक्ट कोणी बनवणार नाही अशा प्रकारचा फायदा प्रोडक्टमध्ये मिळेल आता हे प्रोडक्ट नुसतं घेतले वापरले चांगले सर्टिफिकेट खूप चांगलं सगळं काही बरोबर आहे म्हणून चांगलं होईल का नाही त्याचे काय पाहिजे त्याचे रिझल्ट पाहिजे काय पाहिजे रिझल्ट पाहिजे आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आहे की नाही कोणाचा मोबाईल चालू
सांगितलं होतं तुम्हाला. प्रोडक्टचे काय पाहिजे? रिझल्ट पाहिजे. पण आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आहे की नाही? आहे ना. अरे रिझल्ट आहे की नाही? तसा सारा मोठा प्रॉब्लेम आहे. आहे ना. सगळी गडबड इथंच होते. मार्केटमध्ये डॉक्टर सुद्धा गॅरंटी घेत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जा, बरोबर आहे, तो तुम्हाला तपासतो. तपासल्यानंतर हे मी औषध लिहून दिलेलं आहे, 3 दिवसात दिलेलं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ खाल हा, आणि सगळं झाल्यानंतर जर बरं नाही म्हटलं तर परत मला काय फायदा तुला डॉक्टर? डॉक्टर जो हिंदी झालेला तो सुद्धा काय म्हणतो? गॅरंटी घेतो का तो? नाही. जर येणार नाही झालं तर मी काय करेल? औषध बदलून देईल म्हणतो. म्हणजे त्याला पण त्याच्या व्यवसायावरती भरोसा नाहीये, बरोबर आहे. पण आपलं प्रोडक्ट एवढे जबरदस्त भरोसेवाले, एवढे गॅरंटेड आहे की मी साध्या भाषेत सांगतो, मला बाप दाखव नाही तर आता जेव्हा हे प्रोडक्ट लोकांना सांगू आपण, तर सांगताना कसं सांगितलं पाहिजे? एखाद्याने म्हटलं कसे काय आहे प्रोडक्ट, वापरून बघा पण जरा बघू असं म्हटलं जाणार आहे का? वाजवून सांगितलं पाहिजे. वाजवून तू हे प्रोडक्ट घे, रिझल्ट नाही आले तर आपल्या अंगणात आणून फेकून दे. तू किती दिले होते? 7,000 ना? 10,000 मारलेला होता तू 7,000 ना? जर रिझल्ट नाही आले तुझे 7,000 14,000 घेऊन जातो. असं वाजवून सांगता आलं पाहिजे. आता मी हे वाजवून वाजवून सांगून सांगून 14 वर्ष झाले, रामाचा वनवास संपून गेला, बरोबर ना? पण आपल्या घरी अजूनही कोणी आलेला नाही. त्याच्या आधी तुम्ही विचार करा. एवढे जबरदस्त प्रोडक्ट असेल तर आपल्याला घेतलं पाहिजे का? नाही, बरोबर. मग याचा अर्थ सगळ्यांनाच रिझल्ट येईल याची गॅरंटी देता येत नाही. 100 1-2 लोक असतातच. कारण काय? रिझल्ट जर समजा नाही आला, कसा कसा रिझल्ट येत नाही, काही लोकांना रिझल्ट येत नाही, इतरांना 3 लोकांना रिझल्ट येणार नाही. लिहून घ्या तुम्ही स्टँडकडून, 3 प्रकारच्या लोकांना येणार नाही. पहिला माणूस प्रॉडक्ट घेतलं आणि आठवड्यावरती ठेवून दिलं, वापरलंच नाही, रिझल्ट येईल का? हा पहिला. दुसरा माणूस कोण? पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे वापरलं नाही, त्याला सांगितलं की हे असं असं वापर, याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं भारीच हेवी केमिकल टाकू नको. त्यांनी ते केमिकल टाकून वापरलं तर रिझल्ट येईल का? नाही. हा न ऐकणारा माणूस, त्याला सांगितलं होतं तर बाबा इतक्या दिवसांनीच मारजो, बरोबर आहे. चुकीच्या पद्धतीने वापरणाऱ्या लोकांना रिझल्ट येणार नाही. आणि तिसरा माणूस सर्वात महत्त्वाचा डेंजर म्हणजे कोणता? तुम्ही जर प्रॉडक्ट उधारीत दिलं तर रिझल्ट येत नाही. उधारीत प्रॉडक्ट रिझल्टच येत नाही. तुम्ही उधारीत दिलं आणि त्यांना वावरात मारलं, आणि मारल्यानंतर तुम्ही जर म्हटलं 15 दिवसानं का हो कसं काय रिझल्ट? महाराजा रिझल्ट काय बरोबर, त्याला माहिती आहे रिझल्ट हाय म्हटलं तर काय द्यायला लागते पैसे. म्हणून उधारीतल्या माणसाला रिझल्ट येत नाही. 3 माणसं सोडून 97% लोकांना रिझल्ट येते. त्याच्यामुळे घाबरायचं काही काम नाही, बरोबर आहे. हा, आणि आपल्याकडूनही कधी कधी चुक्या होते. आपल्याकडून कधी कधी चुक्या अशा होते, आपण अतिशयोक्ती सांगतोय. काय सांगतो? अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे काय? मुंगाचं झाड वाढून वाढून किती वाढेल? कोंबडा एवढं. आमच्याकडे काही केलं, स्टिमरेज मार ह्या मुंगाचं झाड. आता असं जर नाही झालं मुंगाचं झाड तर काय करेल आता? बरोबर काय? कधी कधी आपल्याकडे चुकतं ना, बरोबर काय? म्हणजे आपल्याला सांगताना सुद्धा अतिशयोक्ती करायची नाहीये प्रोडक्टच्या बाबतीत. प्रोडक्टचं काम प्रोडक्ट करणार नाही. अजून तिसरी गोष्ट सांगतो, प्रोडक्टच्या बाबतीत बिलकुल घाबरायचं नाही. काही काही आपण जेव्हा लोकांना सांगायला जातो, काही काही आपल्याला 150 लोक भेटतात, अति हुशार भेटतात ना, आपल्यापेक्षा जर मुली जास्त शिकलेले असतात कदाचित, बरं. काय म्हणतात? मग काय टाकलेलं आहे या प्रोडक्ट मध्ये? काही काही कंटेंट आहे. हा बघा, हा सर्वात मोठा प्रश्न असतो, कंटेंट काय, बरोबर आहे. आता मला सांगा, आपण काय सायंटिस्ट आहे का? कंटेंट कोणाला माहित असत? सायंटिस्टला, बरोबर का नाही? तरीही तो विचारतो, कारण की त्याला पळवायचं असते, आपल्याला पळून लावायचं असते. आता आपल्याला टेन्शन येते, बरोबर, कंटेंट विचारलं तर काय सांगू, बरोबर का नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, साध्या भाषेमध्ये जी काही बाटल्या असतात, जे काही डबे असतात, आपल्या त्यावरती लिहिलेलं असतं काय काय टाकलंय, बरं. आता जसं स्टिमरीज असतं, मरीन अल्गी असेल त्यात लिहिलं, बरोबर, फोलिक ऍसिड लिहिलं, 2-3 आयटम असतात. कोणतीच कंपनी पूर्ण टाकत नाही, आपणही टाकत नाही, बरं. 2-3 वाचायचे सांगून द्यायचे, बरोबर. तरी एखादा 150 भेटला समजा, त्याला काय म्हणायचं? हे आमच्या नेटसब कंपनीचं पुस्तक, याच्यामध्ये सगळे प्रॉडक्टचं नाव आहे, याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते पण लिहिलेलं आहे. एक काम करा, तुम्ही पूर्ण वाचून घ्या, समजून घ्या, आणि उरलं सुटल्यानंतर मला पण समजून घ्या. आता मला सांगा, आता विचारेल का परत तो? म्हणजे प्रॉडक्टच्या बाबतीत तुम्हाला बिलकुल कॉन्फिडंट असलं पाहिजे, बिलकुल, बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रॉडक्ट वापरले प्रॉडक्ट. आता आपण कंपनी बघितली, मग आता कंपनी जबरदस्त आहे, प्रॉडक्ट पण कसे आहे? 2 गोष्टी क्लिअर झाल्या, कंपनी जबरदस्त, प्रॉडक्ट जबरदस्त.
आता तिसरी गोष्ट, कंपनी जबरदस्त आहे, प्रोडक्ट जबरदस्त आहे, परंतु कंपनीमध्ये काम करताना त्या दोन गोष्टी खूप छान आहे, परंतु तुम्हाला जर काम करताना पैसे नाही मिळाले, काम करण्याचे पैसे नाही मिळाले, तर नेटस्टॉप मध्ये लोक काम करतील का? नाही करतील, बरोबर आहे. एसटी महामंडळाचे महिन्याच्या महिन्या पगार होतात का? पण कामं करतात का? नाही. मजबुरी आहे, मजबुरी, बरोबर आहे. असे किती क्षेत्र असेल, मी नाव घेत नाही, फक्त एकच नाव घेतलं म्हणून मी पेपरला वाचलं होतं, 5-7 महिन्यापासून पगार नाही. असे कितीतरी क्षेत्र आहे ज्यांचे काम चालू आहे पण पगार नाही. वायरमन कमी व्हायची, उकून वायरमन होऊन घेऊ, बरोबर. होमगार्ड, मॅडम, होमगार्ड मध्ये लवकर होतच नाही, बरं, वाट बघावं लागतं. आता बघा, हे सगळीकडे आहे, असं नाही सगळीकडे शिक्षकाची होत नाही. आता मला सांगा, तिथं पैसे, आता पैसेच मिळाले नाही तर लोक तरी काम करतात, कारण की मजबुरी आहे त्यांची. आपल्या इथं बघा, आपल्या इथं जर समजा पैसे मिळाले तर लोक आपले ते काम करणार नाही, पण आपल्या कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे हा एकदम जबरदस्त प्लॅन दिलेला आहे कंपनीला. तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. माझं उदाहरण सांगतोय, मला 14 वर्ष झाले, दर वर्षाला 12 महिने असतात, आणि 12 महिन्यातून दर महिन्याला किती वेळा चेक मिळतो आपला? 2 वेळा, 1 ते 15 तारीख आणि 16 ते 30 तारीख, बरोबर आहे. असं महिन्यातून किती वेळा? 2 वेळा. 12 महिन्यातून 24 वेळा, बरोबर आहे. आणि कुणीला 14 वर्ष करा, बरोबर आहे. 14 वर्षांमध्ये माझी एकही सायकल चेक आला नाही तर 16, उशिरा आला असेल असं पण झालेलं नाही. महिन्यातून 2 वेळा कमिशन भेटतो, बरोबर आहे, 12 महिन्यातून 24 वेळा भेटतो, पण त्यातून आपण उशिरा म्हणजे मी काय म्हणतो, नाही आला तर 16 नाही आला तसा बघितलंच नाही, पण मग उशीर झाला असं कधी झालेलं नाहीये. तारीख टू तारीख बिलकुल अकाउंटला पैसे जमा होतात, बरोबर आहे. म्हणून आम्हाला भान पण नसतं कधी कधी. आता बघा, त्याचे पगार नाही ते काय मस्तात, तारका मस्तात, तारका त्याचे पगार असतात ना, ते तारका मस्तात. आली का? आली आली, बरोबर आहे. उधारीवाले काय म्हणतात, कधी होणार पगार, कधी आहे तुमचं, बरोबर ना, असं विचारतं ना, सारायला टेन्शन देतात. नेट सवाल टेन्शनच नसते, बरोबर आहे. आम्हाला कंपनीचं किंवा बँकेचा एसएमएस आलेला असं होतं, पगार आवडते, बरोबर आहे, कारण की नेटसॉप मध्ये टेन्शन नाही, बरोबर आहे. माझा प्लॅन कशा टाईपचा आहे, नेटसॉप कंपनीमध्ये चांगले कसे पैसे कमवू शकतो, बरोबर आहे. तुम्ही जॉईनिंग केलेलं आहे नेटसॉप मध्ये, सगळं झालेलं आहे. आता इथं सर काम केल्याच्या पैसे मिळेल का? असं कोणतं क्षेत्र आहे? जादूची कांडी फिरवून पैसे आले असं आहे का? नेटसॉप मध्ये बिलकुल काम करण्यावरच पैसे मिळणार. हा एक चांगली गोष्ट नेटसॉप मध्ये, तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि तुमच्या बुद्धीपेक्षा जास्त पैसे तुम्हाला नेटवर्क मधून. हाऊ इज पॉसिबल, कसं होऊ शकते? उदाहरणासाठी म्हणून एक सपोज कोणाचं उदाहरण घेतो मी, असं एक प्रकारचं, तुम्ही जॉईन झाले तुमचा, मॅडम आपण चैताली मॅडम जॉईन झाले, नेटवर्क सुरू केले, काम सुरू केले, बरोबर. नेटसॉप मध्ये सात जे काही पॅकेज घेतलं असेल, प्रोडक्ट घेतलं, त्याच्यात किती प्रकारचे इन्कम मिळू शकते? त्यामध्ये त्यात इन्कम किती प्रकारचे, नेटसॉप काम सुरू केल्यानंतर इन्कम आपल्याला किती प्रकारचे मिळतात कंपनी माहिती असलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. पहिलं इन्कम काय देते कंपनी, त्याला रिटेलिंग इन्कम म्हणतात. रिटेलिंग इन्कम म्हणजे काय? तुम्ही प्रोडक्ट घेतलं, वापरलं, वापरल्यानंतर अन्नाट रिझल्ट आले तर तुम्हाला हे प्रोडक्ट एकदा लागेल की नेहमी लागेल? नेहमी लागणार. नेहमी लागणारे प्रॉडक्ट मार्केटमध्ये त्याची भाव वाढते की कमी होते? आवडते. आपले तसा भाव वाढत नाही, उलट तुम्हाला काय मिळते, ज्यावरती सबसिडी मिळते. काय मिळते? सबसिडी मिळते, डिस्काउंट मिळते. चांगल्या भाषेमध्ये, स्टँडर्ड भाषेमध्ये डिस्काउंट म्हणून. आणि शेतकरी सांगतं काय बोलायचं, दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. हा मला तिथला भेटला प्रॉपर, काय म्हणायचं, एवढा डिस्काउंट आहे. आणि तिकडे आपला छापीवाला नोतराला भेटला, त्याला काय सांगायचं, एवढी सबसिडी आहे. कारण का ज्याला जे पसते ते सांगायचं. दोन्ही गोष्टीचा अर्थ एकच आहे, बरोबर ना, एकच आहे ना दोन्ही गोष्टीचा अर्थ, बरोबर. रिटेलिंग इन्कम म्हणजे काय? तुम्हाला जे काय आपल्या प्रोडक्ट बाजारात मिळते का? आपली मोनोपोली आहे, हे झाली मोनोपोली. आपल्या प्रोडक्ट बाजारातल्या कुठल्या दुकानात मिळत नाही, मग मोनोपोली आहे. मग आता मग चैताली मॅडमचा टूथपेस्ट घेतला, वापरला, मॅडमची दाळ दुखत होती, बसून गेली. आता मॅडम उगे उगे बसतील का? त्यांना कंपनीनं फोन जरी आला ना, मॅडम उगे उगे बसा, चिकटपट्टी लावा, नाही बसणार, बरोबर आहे. मग किती लोकांना, 2-4 लोकांना तुला सांगणार, बरं, सांगणार कोणाला? दुसरी न म्हटलं, बरोबर, माझी दाढ दुखून राहिली. अरे दाढ दुखून राहिली का? माझं ती बसली. मला ते काय म्हणतं, कशाला बसली? नेट सब हार्बर ते लगेच मिळत, कुठं भेटते लवकर सांग. आता आपला कुठं भेटते का? नाही. वरतून काय म्हणत, हा जगातल्या कोणत्या दुकानात भेटत नाही, कोणाकडे भेटते? आपल्याकडे ठेवलेला छापलेली किंमत तो आपण घेऊन जा, कारण तू माझी मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा पैसे घेणार नाही. आता 180 रुपयाचा टूथपेस्ट, बरोबर आहे,
30% डिस्काउंट, 8 तारीख 54 रुपये मॅडमला काय झालं, विकला तर 54 रुपये काय झाला मॅडमचा, दॅट इज द रिटेलिंग. बरोबर आहे. असे किती प्रोडक्ट आपल्याकडे 68 प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. बरं आता हे मॅडमने काय केलं, शेजारी ना तिकडे मृणालीने दिला, मृणालीचा झाडा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता मृणाली उगी उगी बसणार आहे का, नाही. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा दुसऱ्या महिन्यामध्ये टूथपेस्ट मृणालीचा संपल्यानंतर शेताली गेल्यानंतर मृणाली काय म्हणेल, शेताली आता एक नको, आता किती पाहिजे, दोन. म्हणजे आपला व्यवसाय वाढून राहिला की कमी होऊन राहिला, वाढून राहिला. बरोबर आहे. आपलं स्टीम रिच, आपलं स्टीम रिच शेतकऱ्यांची गरज आहे, कृषी केंद्रावर मिळत नाहीये. बरोबर आहे. एमआरपी बघा, 1795 मी फक्त 1700 रुपये पकडतो. 1700 रुपये मध्ये काय, 30%, 17 तारीख 51, 510 रुपये प्रॉफिट आहे. आणि 1 लिटर विकल्या गेलं तर 500 रुपये रोज, एका दिवशी एक जरी विकलं तर 500 रुपये रोज, 30 दिवस विकलं तर रोजचं एक विकलं, 30 दिवस जरी गेलं किती महिना झाला, 15,000 रुपये महिना. बरोबर आहे. पण आतापर्यंत काय सांगायचं, स्टीम रिच कुठून आणलं, अमरावतीला जा, आणि ते कृषी जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला ती मोठी बिल्डिंग आहे, तिथं 3 नंबरचं दुकान, त्याच्याकडे तू जा आणि तिथं जाऊन आपलं काय सांगशील, आपल्याला नाव सांगायचं फार मोठं भूषण, काही भेटो की नाही भेटो. तर तुम्ही सांगितलं दुकानात गेला, स्टीम रिच घेतलं 1 लिटर 1700 रुपयाचं, 500 रुपये कोणी कमावले, दुकानदारांनी कोणामुळे कमावले, आपण सांगितल्यामुळे ना. आता उलटा होणार आहे, स्टीम रिच दुकानात भेटतच नाही, त्याला म्हणा 1700 घेऊन ये, घेऊन जा, किती रुपये कमावले, 500 रुपये. आता असे 68 प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे सांगायचं मला की रिटेलिंग करा, रिटेलिंग करा, लोकांना समजून सांगा. आपलं साबण, सोप्या सोप्या गोष्टी सांगतो मी शहराच्या हिशोबाने, साबण. बरोबर आहे. मार्केटमध्ये तुम्ही जा, ज्याला स्किनचे डिसीज आहे, स्किन डिसीज समजतं ना, खास खुरुज खुजली वगैरे, त्याचे साबण मार्केटमध्ये एक साबण 200-200 रुपयाचा आहे. आपला साबण एमआरपी किती रुपये, 80 रुपयाचा आहे. बरोबर आहे. आज 80 रुपयाचा साबण जर लोकांना दिलं ना, तर त्याचे स्किनचं पूर्ण ओव्हरलिंग करून टाकते. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचे, म्हणजे असे कितीतरी प्रोडक्ट आहे की तुम्ही डेली वापरून विकू शकता. शॅम्पू आहे, चेहरा जे क्रीम आहे, स्क्रब आहे, असे भरपूर प्रोडक्ट आहे जे तुम्ही लोकांना सांगून विकू शकता. आता याच्यात रिटेलिंग इन्कम किती रुपये कमवायचे, कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. बरोबर. नॅचरल मॉडचा एक डबा, एमआरपी काय, नॅचरल मॉड न्यू एमआरपी 1700 रुपये, सेम 1700 म्हणजे सेम 1700 500 रुपये. अरे एक डबे मागं 500 रुपये. बरोबर. एखाद्याचं ब्युटी पार्लर आहे, बिचारी आयब्रो चालू आहे तिच्यावर, किती रुपये घेता आयब्रोचे, 10 की 15, 20 रुपये, 20 रुपये 20 रुपये प्रॉफिट काय, 20 रुपये प्रॉफिट आहे, त्याला काही मटेरियल लागत नाही. बरोबर आहे. पण ते 20 रुपये घेता घेता तेवढं करता 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 सांगितलं, मॅडम काय म्हणतं, तब्येत पाणी वगैरे वगैरे, मला काही थोडासा पिरियड चालला, प्रॉब्लेम चालू, एवढा तेवढा प्रॉब्लेम चालू आहे, वाढीचं वगैरे चालू आहे. लगेच नॅचरामर लेडीजचं नॅचरामर लगेच टपून सांगायचं, मॅडम तुम्ही हे महिना दाखवून बघा, आणि जर खाल्ल्यानंतर नाही प्रॉब्लेम साधला ना, पैसे वापस घेऊन जा, झाला तुमचा सेट तसा. बरोबर आहे. इथं किती भेटणार, तिथं भेटत 20 रुपये, इथं किती भेटले, 500 रुपये. अशा प्रकारचं तुमचं रिटेलिंग इन्कम वाढायचं काम, हे रिटेलिंग इन्कम तुम्हाला कंपनीतर्फे एक मिळू शकते, ते तुम्ही माल विकून विकून करू शकतो. मी आजही माझ्या गाडीत बघा, तुम्ही माझ्या गाडीत काय म्हणतात गेले, तुम्हाला 2-4 लाटल्या 2-4 डबे पडले दिसतात. बरोबर आहे. मी कुणाला कुठं कुणाला काय टिकवीन सांगता येत नाही, अलग अलग खरंच काय करत, 500 निघाला कमीत कमी, जेव्हा काही 2 महिने जेव्हा तर निघाला कमीत कमी. बरोबर का नाही. झालं एक इन्कम, रिटेलिंग. दुसरं इन्कम काय आपल्याकडे, दुसरं इन्कम काय, दुसरं इन्कम आहे टर्न ओव्हर इन्कम, आणि त्याला टर्न ओव्हर इन्कम. अरे तुम्ही पैसेच कमवायला आले ना, आणि नेमकं तुम्हाला ते माहित नाही, सुरुवातीला छान छान बोलले, नेट सबकमिशन 2006 हे ते सुजित सर सगळं बरोबर सांगितलं, आणि जे खरं आपल्या कामाचं आहे ते तुम्हाला माहित नाही सुद्धा. बरोबर ना. दुसरा इन्कम आपला टर्न ओव्हर इन्कम. बरोबर आहे. टर्न ओव्हर म्हणजे तुम्ही तुमच्या खाली जॉईन केल्यानंतर जी लोक जॉईन करतात, जॉईनिंगला किती पैसे लागतात, नेटसअपमध्ये जॉईनिंगला किती रुपये लागतात, किती रुपये लागतात, 0, किती रुपये लागतात, 0. नेटसअप मध्ये जॉईनिंगला पैसे लागत नाही, नाही तर मग तुमच्या तुला दोन इथं शब्द ते कम जॉईनिंग करायचं आहे, 7000 रुपये भरतो बरं, 7000 भरायला लागतात. चुकीचं बोलायचं नाही. प्रॉडक्ट कशा, पैसे कशा लागतात, प्रॉडक्ट साठी लागतात, जॉईनिंगला पैसे लागत नाही. बरोबर आहे. जॉईनिंग. आता मला सांगा, चैतालीने एजन्सी घेतली, एक प्रकारची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली, चैतालीने माल घेत आहे विकत आहे, माल घेत आहे विकत आहे, चैताली महिन्याला 8000 रुपये घरी बसल्या बसल्या कमावत आहे. मला सांगा, चैतालीने हे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन चैतालीचं वाईट झालं की चांगलं झालं. आता चैताली जसे पैसे मिळायला लागले, तर चैतालीच्या मैत्रिणी नातेवाईक दोस्त मित्र काय विचारतील, चैताली तुझं खूप छान चालू दे का असं विचारतील, चैताली तुझं काय चालू आहे आजकाल, जरा
आजकाल कोणीही राहत नाही, तुला वेळ भेटतही नाही काहीच नाही काय, तर मग माझं बघा डिस्ट्रिब्युशन माझा प्रोडक्ट विकावं लागतं, लोकांना समजून सांगायचं असं करतो असं करतो 8-10 हजार कमावतो, बाकीचे काय म्हणतील, अरे तो काय करतो ते आम्हाला पण सांग. म्हणजेच काय करा, चैताली आता कोणीतरी एका व्यक्तीला सल्ला देतात त्याच्या मैत्रिणीला, बरोबर आहे, आणि चैतालीने सल्ला दिला त्याच्या मैत्रिणीला, आणि त्या सल्ला देऊन त्या मैत्रिणीने ही डिस्ट्रिब्युटरशिप घेतली, आणि ती पण माल विकायला लागली, माल विकायला लागली, ती पण 8-10 हजार रुपये महिन्याला कमवायला लागली, तर चैतालीच्या माध्यमातून त्याच्या मैत्रिणीचं वाईट झालं की चांगलं झालं, असं चांगलं करायचं. आपल्याला कंपनी बसल्या बसल्या टर्नओव्हर इन्कम देते, आणि ते असते 3-6%, किती असते 3-6%, बरोबर. म्हणजे तुम्ही जेवढ्या लोकांना हे प्रोडक्ट सांगता समजून, जेवढे लोक तुमच्या माध्यमातून नेटसअपला जॉईन होतील, त्या जॉईन झालेल्याचा जो काही टर्नओव्हर येतो, आता कोण किती रुपयाचा प्रोडक्ट गेला आपल्या हातात आहे का, हे पुढच्या हातात आहे, कोण किती रुपयाचा गेला, कोण 2000 गेल, कोण 10 हजार गेल, कोण 15 हजार गेल, कोण 20 हजार गेली, 1 लाख गेली, त्याची मर्जी, बरोबर आहे. असं जर समजा तुम्ही नवीन नवीन जॉईनिंगला केलं तर 3-6% कमिशन मिळेल. आता मग मला सांगा, या व्यक्तींच्या माध्यमातून जर तुम्हाला लाईफ टाईम आयुष्यभरासाठी 3-6% कमिशन मिळत असेल, तर लोकांना सांगितल्यानंतर, लोकांनी जर प्रोडक्ट घेतला, लोकांचं चांगलं होत असेल, हा व्यवसाय वाढवला पाहिजे की कमी केला पाहिजे, वाढवला पाहिजे. मग मला सांगा, तुमच्या खालच्या लोकांना, नवीन नवीन लोकांना आपण कमी लोकांना सांगितलं पाहिजे की जास्त लोकांना सांगितलं पाहिजे, जास्त लोकांना सांगितलं पाहिजे, बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा, सगळेजण 34 लोक इथे बसलेले, तुम्हाला जर या व्यवसायातून चांगले पैसे पाहिजे असेल, तर जास्तीत जास्त आयुष्यभरात किती लोकांना सांगाल, हा माझा प्रश्न आहे, किती लोकांना सांगणार, अनलिमिटेड हा आकडा नाही झाला, मी काय विचारलं फिगर मध्ये सांगा लागेल, तर अनलिमिटेड म्हणजे काय असं पकडायचे का एवढे नाही, किती आकडा, म्हणजे तुम्ही तुमचं ठरवा की मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या लोकांचं चांगलं करणार, एवढ्या लोकांना मी याच्यामध्ये आणणार, असं तुम्ही ठरवू शकता ना, बरोबर आहे. किती लोकांना सांगू शकता आपण अंदाजे, 1500 1000 मॅडम साठी जोरदार गाणं घ्या, 1000 लोकांपर्यंत सोचणं सुद्धा एक सर्वात मोठी गोष्ट असते, बरं, मी 1000 लोकांना सांगणार म्हणजे सांगणार, हे थोडस भ्याव लागते, बरोबर आहे. 1000 जाऊ द्या, 1000 पर्यंत नाही, आयुष्यभरात 100 लोकांना सांगणं होणार की नाही होणार, 1000 म्हटलं तुम्ही एक शून्य मोडून टाक, आयुष्यभरात 100 लोकांना सांगणं होणार की नाही होणार, अरे होणार की नाही होणार, अजूनही लोकांच्या तोंडातून शब्द निघत नाही, त्यांना अजून धातू वाटते, याच्यापेक्षा वाईट झालं गेलं सर, बरोबर. तर मी वाईटच वाईट शब्द पकडतो, त्याला काय प्रॉब्लेम नाही, आयुष्यभरात लोकांचं वाईट करायचं की चांगलं करायचं, चांगलं करायचं ना, मग चांगलंच करायचं आहे, तर तुम्ही 100 पण सोडा, 50 पण सोडा, 40 सोडा, 30 सोडा, 20 सोडा, मी या शून्यच मोडून टाकतोय, बरं, चला किती राहिले आता, 10. आयुष्यभरात एवढं होणार की नाही होणार, बरोबर का नाही, 10 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, शेवटी माणूस का चकला, त्याला पोचायला किती लागते, 5 ना, 4 पकडायला खाते का, एक समोर पकडायला असतं आपल्याकडे, असे 5 लागतात, कधी मेल्यावर, मेल्यावर, आता आपण मेलो आहे का, जिवंत आहे, जिवंत सुद्धा होणार की नाही होणार, म्हणा, बरोबर आहे. आणि जर ठरवलं छान पैसे कमवायचे, लोकांना चांगलं करायचं, माझं स्वप्न पूर्ण करायचं, हे सगळं करायचं आहे, आणि जर असं ठरवलं तर हे 10 जॉईनिंग करायचे आहे, तर किती दिवसात होऊ शकतं जर ठरवलं तर, एका महिन्यात, एका दिवसात करू शकते, मॅडम झाली परत जवळ जाणार, तुमचा डिपेंड आहे किती दिवसात करायचं, कंपनीचं काही प्रेशर नाही, तुम्ही ठरवा किती दिवसात करायचं, बरोबर आहे. एका दिवसात होऊ शकते, 8 दिवसात होऊ शकते, पण मी थोडस मॅडमना पहिला शब्द म्हटलं तर एका महिन्यात होणार की नाही होणार, समजा उदाहरणार्थ चैताली मॅडमनं स्वतःचे 10 लोक एका महिन्यात जॉईन केले तर काय फायदा होऊ शकतो, समजा एक सपोज जॉईनिंग, आता जॉईनिंग कुठं करायचं, कसे करायचे, तिथं 3 असतात, लेग 1 लेग 2, बरोबर आहे. आपल्याकडे 5 जॉईनिंग झाल्या, 1, 2, 3, 4, आणि या 5 जॉईनिंग झाल्या, 1, 2, 3, 4, 5, बरोबर आहे, 5 आणि 5 10 लोक जॉईन केले, समजा या ऑक्टोबर महिन्यात आपण काम सुरू केलं, 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला हे 10 लोक जॉईन करायचे, काय फायदा भेटणार आहे कंपनीकडनं 10 लोक जॉईन केले, तर एक जॉईनिंग किती रुपयात असेल याची गॅरंटी देता येत नाही, तो त्याची मर्जी आहे. आपल्याकडे पॅकेज असतात 15,000 MRP, 10,000 MRP आणि 6,000 MRP, हे 3 पॅकेज जास्त चालतात, बरोबर आहे. बराचसा जास्त चालणारा पॅकेज जो आहे हा मधला आहे, 10,000 30% डिस्काउंट, त्याच्यात किती रुपये डीपी असतं, 7,000 रुपये डीपी असतं, बरोबर, 7,000 रुपये डीपी असतं, ठीक आहे. आता हे 7,000 रुपये डीपी जर म्हटलं तर हे 5 लोक जर 7-7 आले असतात तर किती झालं टर्नओव्हर, 35,000, आणि इकडे पण 35,000, बरं, दोन्ही याची बेरीज करा, टोटल किती झाला, 70,000, ते म्हणजे 1000, 70,000, आणि तुम्हाला कमिशन किती दुसरं दिला, 3%, बरोबर आहे, म्हणजेच तुमचा पेमेंट किती झाला, 2100 रुपये,
बरोबर आहे. 10 लोकांचं चांगलं करून आपल्याला किती मिळाले? 2100 रुपये. हा झाला तुमचा चेक. बरोबर आहे. आता हे जर तुम्ही 15 दिवसात केलं तर 15 दिवसात मिळणार, परत पुढच्या 15 दिवसात केलं तर पुढच्या 15 दिवसात मिळणार. बरोबर आहे. परत महिन्याभरात त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 2100 रुपयाचा चेक झाला महिन्याभराचा. आता विचार करा, कंपनीचा एक रूल चालू आहे, नियम चालू आहे, तो म्हटला म्हणजे कुठला? जर तुम्हाला या सिस्टीम मध्ये जर तुमचा टोटल टर्नओव्हर हा 30,000 ते 30,000 पुढे जात असेल महिन्याभरात, तर तुम्हाला 3% नाही, हे 3% सोबत प्लस अजून 3% कमिशन मिळतो, त्याला म्हणतात 6%. म्हणजे 3 आणि 3 6%, 3% एक्स्ट्रा बोनस मिळतो. म्हणजे पुन्हा चेक किती वाढला आपला? 21% वाढला. म्हणजे मी लोक तेवढेच जॉईनिंग केले, पण माझा अकाउंट 30,000 पुढे गेल्यामुळे मला काय मिळालं? 3% बोनस जास्त मिळालं. बरोबर. आता सर्वात पहिला प्रश्न काय करायचा आपल्याला याच्यामध्ये, माझं एखाद्याला म्हटलं 10 लोक जॉईन करायचे, बरेचसे लोक आता इथं तुम्ही मोटिवेशन मध्ये हा म्हणणार आहे. बरोबर आहे. हा म्हणणार आहे, मोटिवेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्हाला जर या प्रोजेक्ट मध्ये जर जायचं असेल, मला जास्त कमिशन मिळत असेल, तर तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे, तो म्हटला म्हणजे कुठला? एक नवीन प्रोजेक्ट आहे जो आपण आजच लॉन्च करतोय, आणि लॉन्च करून तुम्हाला त्या सिस्टीमच्या माध्यमातून जायचंय. आता हा कोणासाठी प्रोजेक्ट आहे तुम्हाला सांगतो, इतर बसलेल्या लोकांसाठी आहे, लागू आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तो डोक्यात नाही घालून घ्यायचा. तुम्हाला मी काय सांगितलं, आता जे 30,000 रुपये टर्नओव्हर झाला पाहिजे, बरोबर आहे, जे कंपनीचा ट्रॅक आहे, कंपनीचा ट्रॅक आहे, एक सुपर बिगिनर नंतर सुपर अचीवर, या ट्रॅक मध्ये जर तुम्ही आले, सुपर बिगिनर जर आले तर तुम्हाला 3+2 अशा प्रकारचं कमिशन मिळतं, आणि सुपर अचीवर मध्ये 3+3% अशा प्रकारचं कमिशन मिळतं. आता सुरुवातीला काय होतं, लोकांना जर म्हटलं पर तुम्ही 10 करणार म्हणून सगळे जण 10 करणार का? काही लोकांचा प्रॉब्लेम आहे, साहेब एखादा मला एवढं जमत नाही, नवीन नवीन काम आहे वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे 10 लोक खालची काढणार आहे, ज्या तुम्ही सैतली वाल्यांच्याकडे लिहिले होते की 5 इकडनं 5 इकडनं, हे जे लोक येऊन राहिले, आता हे जर तुम्ही उद्याच त्यातले 1-2 जॉईन केले, उद्याच जर जॉईन केले, तर तुम्हालाही तेवढाच महिना टाइम आहे, त्यालाही तेवढाच महिना टाइम आहे ना. बरोबर. याच्याकरता आपल्याला हा एक नवीन प्रोजेक्ट आपण लॉन्च करतो आता सध्या तुमच्या समोर. पहिल्यांदा हा ऑक्टोबर महिन्यासाठी हा प्रोजेक्ट राहणार आहे, फक्त ऑक्टोबर महिन्यासाठी पूर्ण महिनाभर राहते. त्या प्रोजेक्टचं नाव आहे, त्या प्रोजेक्टचं नाव आहे गुरुकुल. काय नाव आहे? गुरुकुल. म्हणजे गुरुकुल हा एक प्रोजेक्ट आहे, आणि गुरुकुल अचीवमेंट जर झाली, अचीवमेंट जर झाली तर काय काय मिळणार ते नंतर सांगतो, पण गुरुकुल कसं अचीवमेंट होणार आहे. गुरुकुलचे 2 भाग आहे, ते म्हणजे काय, तुम्ही जॉईन झाल्यानंतर ज्याला कोणाला गुरुकुल अचीव करायचं आहे, त्याला गुरुकुल अचीव करायचं आहे, त्याच्या लेग 1 च्या माध्यमातून आणि लेग 2 च्या माध्यमातून टोटल टर्नओव्हर हा फक्त 10,000 एवढा झाला पाहिजे. झाला पाहिजे 10,000. आता हा तुम्ही कसाही आणता काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आता हे तुम्हाला का सांगतो मी, हे बेसिक आहे, हे बेसिक आहे. आता मला सांगा, ते 30,000 टर्नओव्हर आणणं सोपं आहे की 10,000 आणणं सोपं? मग हा बघा, सगळं 10,000 एकदम सोपं. बरोबर. आता एक 10,000 काय करावं लागेल? 10,000 साठी आपल्याकडे 15,000 पण एक आयडी आहे. बरोबर आहे. एक आयडी एकूण 15,000 जॉईन झाली, 1-15 झाली, आपलं गुरुकुल झालं की नाही झालं? बरोबर. तुम्ही जर 10,000 2-2 आणले, तर इकडून 10,000 इकडून 10,000 तिकडून 10,000 तिकडून 10,000 2-2 आणले 10,000, तर आपलं गुरुकुल झालं की नाही झालं? 10,000 म्हणजे 10,000 एमआरपी झालं, 7,000 रुपये टीपी. बरोबर. 7,000 14,000 म्हणजे 10 पुढे झालं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही 15,000 जॉईनिंग केलं, तुमचं गुरुकुल झालं, काही प्रॉब्लेम नाही. 10,000 ते 2 जॉईनिंग केलं तरी तुमचं गुरुकुल झालं. याच्यामध्ये लोक कमी आली की जास्त आली? कमी आली. थोडी 2-2 झालं, 1-1 झालं. बरोबर आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं जॉईनिंग करून जरी केलं, समजा अशा प्रकारचं जॉईनिंग करून केलं, तरी तुम्ही गुरुकुल होणार, आणि गुरुकुल झाल्यामुळे तुम्हाला जो कोणी गुरुकुल अचीव होईल, गुरुकुलसाठी टार्गेट काय आहे? लेग 1 मध्ये 10,000, लेग 2 मध्ये 10,000 एवढाच टर्नओव्हर पाहिजे गुरुकुलसाठी. बरोबर आहे. हे अचीव झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या कदाचित इथं 30 आले, तर पुढच्या वेळेस 30 लोक अजून नवीन असणार आहे तुमच्यासोबत 60-70. याच मजल्यावरती आपण खालच्या पहिल्या फ्लोअरमध्ये आपण मीटिंग करणार मोठी. बरोबर. प्रोजेक्टवरती राहणार सगळं, आणि तिथं तुम्हाला त्यांच्या सगळ्यांच्या समक्ष जी लोक गुरुकुल अचीव होणार त्यांना करोडपतीच्या हस्ते समोर येऊन एक गुरुकुल अचीवरचं सर्टिफिकेट आणि तुमचा सत्कार केला जाणार आहे. गुरुकुल अचीव झाले, तुम्हाला हा पहिला फायदा भेटेल. बरोबर आहे. आता गुरुकुल करण्यासाठी अट आहे का? कुठल्याही प्रकारची नाही. टर्नओव्हर पाहिजे 10,000. बरोबर. ही एक अट आहे. परंतु आता याच्यात गुरुकुल करणारे बघा 2 प्रकारचे, कोणी 10-15 हजाराचं जॉईनिंग करून आणणार, कोणी 10-10 हजार जॉईनिंग करून आणणार,
गुरुकुल झाला, समोर येणार, सर्टिफिकेट भेटणार, टाळ्या वाजवणार, सत्कार होणार वगैरे वगैरे, फोटो सेशन वगैरे सगळं सगळं सगळं. परंतु या गुरुकुल करणाऱ्या आचार्यांपैकी यांनी जर काही लोकांनी जर गुरुकुल करताना जर जास्त जॉईनिंग करून गुरुकुल काढलं, जास्त जॉईनिंग म्हणजे सर्वात छोटी आयडी कोणती आहे? 6,000. डीपी प्राइस किती असतो माहिती आहे का? 4,500. बरोबर आहे. आता 4,500 रुपये घेणार ना, आता 10,000 रुपये, 10,000 माग 7,000 घेणार, याच्या मागं 9,750 घेणार, आणि याच्या पाठीमाग 4,500 घेणं सोपं आहे. कोणतं घेणं सोपं आहे? 4,500. बरोबर ना. आता जर समजा एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं गुरुकुल करण्यामध्ये स्वतःच्या खाली 4,500 जर 3 जॉईनिंग केले, 4,500 म्हणजे 12,000 वर गेलं, म्हणजे 10 झालाय, आणि एकूण 3 टाकले पुन्हा 12,000 झाले, म्हणजे 10 वर गेलाय, मग याचं गुरुकुल झालं की नाही झालं? झालं. बरोबर आहे. बघा 10,000 15,000 वाला आले, एक एक दोन दोन जॉईनिंग येणार, पण 4,500 आणले तर किती येणार जॉईनिंग? 6 जॉईनिंग येणार टोटल. लेग वनला 3, लेग टूला 3, 6 जॉईनिंग आल्या. म्हणजे आपले तर काय आले तर जॉईनिंग जास्त आला. याला डायरेक्ट सेल म्हणतात. काय म्हणताला? डायरेक्ट सेल. म्हणजे तुमचे स्वतःचे डायरेक्ट सेल असले पाहिजे. तुम्ही जर नोव्हेंबर आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतःचे 6 डायरेक्ट सेल काढले, किती काढले? 6 पैकी 3 इकडून जॉईन केलं, 3 इकडून जॉईन केलं, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. काही लोकांचं असं असेल की तिकडून ऑलरेडी टर्नओव्हर असेल, तर 6 एका लेगला केले तरी चालेल, कुठं जॉईनिंग करता यायला काही घेणं देणं नाहीये. पण तुमचे स्वतःचे 6 जर या महिन्यात असेल तर तुमचा गुरुकुल तर होणारच आहे, तुम्हाला स्टेजवर यायला भेटणारच आहे, तुमचा सत्कार होणारच आहे. बरोबर आहे. परंतु आपले हे जे प्रोजेक्शन आहे, हे जे प्रोजेक्ट आहे, हा जो प्रोजेक्ट आहे हा ड्रीम 11 टीमचा आहे. मेजर प्रोजेक्ट हा ड्रीम 11 टीमचा आहे. म्हणून जो व्यक्ती ऑक्टोबर महिन्यामध्ये 6 डायरेक्शन काढतील त्याचा अचीवर म्हणून सत्कार तर होणारच आहे, पण सोबत 6 जॉईनिंग 6 डायरेक्शन काढले किती हजाराचे? 4,500. 4,500 एमआरपी किती? 6,000. बरोबर. 6,000 असे जर 6 जॉईनिंग काढले तर त्याला त्या स्टेजवरती पुन्हा एक अजून सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. आणि ते गिफ्ट म्हणजे काय असणार आहे? याच्या सोबतच सत्कार तर होणारच आहे. बरोबर आहे. सर्टिफिकेट मिळणारच आहे, सोबतच तुम्हाला एक तिथं मिळणार आहे कॅश प्राइज मिळणार आहे. आणि ते असणार आहे 1,100 रुपये. विचार करा तुम्ही. आता मागे काय होतं? एक जॉईनिंग, दोन जॉईनिंग केल्या, गुरुकुल होणार, सर्टिफिकेट घेणार, 1,100 मिळणार नाही. कारण का जॉईनिंग किती आल्या? 2. बरोबर आहे. 10,000 2 इकडनं केल्या होत्या, 2 तिकडनं केल्या होत्या. बरोबर. गुरुकुल होणार, सर्टिफिकेट भेटणार, पण 1,100 भेटणार नाही. मग 1,100 जर पाहिजे असेल तर टर्नओव्हर तर येणारच आहे तेवढा, काही प्रॉब्लेम नाही. पण जॉईनिंग किती पाहिजे? 6 पाहिजे. 6 डायरेक्ट सेल स्वतःचे, दुसऱ्याचे नाही, स्वतःचे. आणि किती रुपयाच्या एमआरपीच्या वरती? 6,000 एमआरपीच्या वरती कोठलेही चालतील. बरोबर आहे. आता एखाद्याने म्हटलं सर 4,500 नाही, त्यात 2,600 एमआरपीचे आणि 1,000 एमआरपीचा आला तर चालेल का? येस चालेल, काय प्रॉब्लेम, चालेल चालेल. 6,000 एमआरपीच्या वर तर कुठलीही चालतील आपल्याला. बरोबर आहे. तुम्ही जर म्हटलं मला 6,000 मला 10,000 मध्ये 6 भेटले, 10,000 एमआरपी, 10,000 एमआरपी, 10,000 एमआरपी, 10,000 एमआरपी, काय प्रॉब्लेम आहे? किती मिळाले? 6. म्हणजे 6,000 मिनिमम आपलं काय मिनिमम कॅटेगरी काय? एमआरपी किती पाहिजे? 6,000. त्याच्यापेक्षा खालचा नको आपल्याला. बरोबर. जे कोणते 6 पाहिजे ते 6,000 एमआरपीचे काढले तरी चालते, 10,000 एमआरपीचे काढले तरी चालते, 15,000 एमआरपीचे काढले चालते, परंतु 6 पाहिजे. बरोबर. एक 15,000 वाला आला, एक 10,000 एमआरपी, एक 6,000 एमआरपी, तसंही चालते. बरोबर. आणि तिन्हीचे 6 जर 6,000 एमआरपीचे आले तरी काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर लक्षात? क्युरीज आहे कोणाला? जर क्युरीज असली तर आपल्या सिनियरला येतो, ते पुन्हा बोलून घ्यायचं, कारण काही क्युरीज क्लिअर करूनच तुम्हाला करायचं आहे. मुद्दा काय आपला? तुमच्या टीम मध्ये लोक कमी यावं की जास्त यावं? एवढं लक्षात ठेवा. कारण की जेवढे जास्त हात कामाचे तेवढे पैसे जास्त भेटणार, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणून माझं उद्दिष्ट काय? टर्नओव्हर हा उद्दिष्ट नाही आपला. आपलं उद्दिष्ट काय? जास्त जॉईनिंग झाले पाहिजे. मग आता 4,500 काढायलाही सोपं आहे, लोकांना मागायलाही सोपं आहे, लोकांना द्यायलाही सोपं आहे. बरोबर आहे. मी सगळ्या गोष्टी सोपं सोपं काम करून देईल तुम्हाला, आणि याच्यावरती 1,100 प्राइस पण मिळणार आहे. हे प्राइस तुम्हाला बाय हँड करून पण त्यातून तुम्हाला तसा मिळणार आहे. हा झाला आपला गुरुकुल प्रोजेक्ट. हा झाला गुरुकुल प्रोजेक्ट. मग आता सर्वात पहिले फोकस कशावरती करायचा? गुरुकुल. बरोबर आहे. आता 6 जॉईनिंग जर तुम्ही काढल्या असेल स्वतःच्या, तरी तुम्हाला काय मिळेल? हा 1,100 मिळणार आहे. बरोबर आहे. पण तुमच्या खाली तो हा एक व्यक्ती होता,
हा व्यक्ती तुमच्या खाली नवीनच आहे पण त्यांना पण 6 जणी काढल्या मग त्याला 800 मिळणार की नाही मिळणार मिळणार त्याला पण मिळणार जो कोणी 6 डायरेक्शन काढलेल्या महिन्यामध्ये त्या प्रत्येकाला 1100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे आणि टर्नओव्हर त्याचा 10-10 हजार दिसणार तो गुरुकुल असणार ऑलरेडी असणार आहे बरोबर आहे आता काही लोकांचं काय होईल एकूण रेडीमेड टर्नरला तिकून रेडीमेड टर्नरला 10-10 दिसून राहिले का पण स्वतःच एकही डायरेक्शन नाही गुरुकुल झाला का झाला येणार सर्टिफिकेट घेणार काही प्रॉब्लेम बरोबर तर ही गुरुकुल प्रोजेक्ट आपल्याला लॉन्च करायचा होता आणि या गुरुकुलच्या माध्यमातून आता तुमच्या खाली 10-10 हजार रुपये टर्नओव्हर टाकणारी जी तुमची फळी येणार आहे त्याच्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे बघ कंपनीचा प्रोजेक्ट तुम्हाला सांगितलं सुपर बिगिनर बरोबर आहे आता इथं तुम्ही चैतन्य मॅडमचा विचार घ्या तुम्ही थोडासा बघ आता सर्वात पहिल्यांदा आपण 10-10 हजार काढणार हा व्यक्ती पहिला पहिल्याला 10-10 हजार काढणार ह्या 10-10 हजार हा कोण झाला आता गुरुकुल बरोबर आहे आता जो आपला सुपर बिगिनर होता वरचा सुपर बिगिनर त्याला टार्गेट किती माहिती आहे का 20+20 किती त्याला 20+20 हा सुपर बिगिनर आता मला सांगा हे 10-10 जर आपण काढलं असेल 10 सुपर बिगिनरला 20 आले त्याच्या आतल्या साईडला सुद्धा काय केलं एक गुरुकुल काढला इकडून पण 20 हजार आले याचं रेडीमेड त्या झाला की नाही झाला सुपर बिगिनर आला बघा तुम्हाला फोकस सांगतो म्हणजे पुढचं तुम्हाला फ्युचर सांगतोय हा सुपर बिगिनर झाला इकडून 10-10 20 झाले इकडून 10-20 झाले कंपनीचा कर्कड होता 20 हजार 20 हजार याचं झालं 40 हजार बरोबर सुपर बिगिनर याला 3+2% कमिशन एक्टर मिळणार आहे कंपनीकडनं बरोबर त्याच्यानंतर वरचा जो आहे हाय सुपर अचीवर बरोबर याचं टार्गेट किती आहे 30 हजार 30 हजार बरोबर ना आता इकडून बघा इकडून आले 20 आणि 20 40 झाले म्हणजे 30 झालं सेम टू सेम काय होणार इकडून 40 येणार म्हणजे 30 झाला म्हणजे सुपर बिगिनरच्या वरचा सुपर अचीवर पण झाला सुपर अचीवरच्या वरती एक लेवल 2 असेल लेवल 3 असेल लेवल 4 असेल हा प्रत्येक लेवल हा कशामुळे मॅच होणार आहे फक्त फोकस कशावरती करायचा आता गुरुकुल वरती तू बस काय करायचंय तुझे 6 मला 10-15 लोक दाखव बरोबर 10-15 लोक दाखव त्यातला आपल्याला 6 जॉईन करायचे आणि किती वाले करायचे 15 हजार वाले की 6 हजार MRP वाले 6 हजार MRP वाले त्यालाही सोपन आपल्यालाही सोपं बरोबर आहे अशा प्रकारचं याच्यामुळे काय होणार का स्टेप स्टेप जर वाढत गेल्या मी नंतर शेवटी तुम्हाला दाखवतो स्टेप वाढत गेल्यामुळे काय फायदा तुमचा होणार आहे काय इन्कम तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारचे स्टेप कम्प्लीट करून आपल्याला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून मॅक्सिमम इन्कम हे कसं मिळेल हे तुम्हाला मी नंतर सांगतो बरोबर आहे आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल सर्वात पहिलं हा बिझनेस आहे पहिले समजून घ्या हा काय व्यवसाय आहे नोकरी आहे की नाही बरोबर आहे बरं हे पार्ट टाइम फुल टाइम ओवर टाइम कोणाच्या मर्जीनुसार आहे आपल्या मर्जीनुसार तुम्हाला कोणी म्हणणार नाही बरोबर मॅडमला मी फोन केला मॅडम मला एक नॅचरल वर आणून द्या बरोबर आहे आणि मी जर मॅडमला म्हटलं का 6:30 वाजता आणून द्या मला आता 6:30 जायचंय तर मॅडम येणार ना 10 वाजता सकाळी 6:30 वाजता माझा नॅचरल मला आणून देणार 500 रुपये कमवून चालला देणार मी कदाचित ब्रश करत असेल तर बस करता करता आपण काय कमावले कसे कमावले म्हणजे आपल्या मनाचा बिझनेस बरोबर आहे आता याच्याकरता काय केलं पाहिजे हा बिझनेस जर तुम्हाला वाढवायचा असेल बरोबर हा बिझनेस जर वाढवायचा असेल तर तुम्ही जर एखादं ब्युटी पार्लर टाकलं किंवा दुकान टाकलं तुम्ही दुकान टाकलं तुमचे गिराईक जे असतात हे कुठले येतात की मोहल्ल्यात येतात फक्त तुमचं दुकान दुकान आहे आता एरिया जे म्हणजे राजेकड एरिया राजेकड टाकलं बरोबर आहे इथे तुम्हाला तिवशावरून गिराईक येईल का त्याला क्रायटेरिया असते मोहल्ला असतो ना आपला बरं आपलं दुकान आपल्या एरियातल्या लोकांच्या भरोशावरती चालतं आपलंही दुकानच आहे पण आपल्या इथं ऑल इंडियातले लोक येऊ शकतात कशा प्रकारचं जे आपण जॉईनिंग करतो त्या प्रकारचं आता याच्याकरता आपल्याला काय करावं लागणार आपला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आपला व्यवसाय कोणाच्या भरोशावर चालतो म्हणजे रॉ मटेरियल काय आपलं लोक आहे लोक बरोबर ना मग या व्यवसायात गरज कशाची आपल्याला ना लोकांची मग त्यांचे काय बनवावं लागेल पहिल्यांदा काय बनवावं लागणार यादी बनवावं लागणार अरे बनवा लागणार नाही बनवा लागणार तुमच्या घरी लग्न वगैरे झालेले बहिणी झालं भाव झालं बरोबर आहे त्यांच्या पत्रिका आपण छापतो ना वाटतो वाटायच्या आधी काय बनवावं लागतं आधी बनवावं लागतं कारण एखादा विसरला नाही पाहिजे बरोबर आहे घरी तुमचा बर्थडे बनवतात लहान मुलांचा पत्रिका देतात त्याची पण यादी बनवतात त्याचे काही सोपं उदाहरण आपलं महिन्याचा किराणा आणतो आपण बरोबर आहे बरं जिंदगी 3-3 पिढ्या चालल्या वेगळं खातो का नाही तेच ते असते तरी आपल्याला दर महिन्याला काय बनवावं लागते यादी कारण एखादा आयटम सुटला तर पुन्हा 2 किलोमीटर जावं लागेल ना बरोबर यादी महत्वाची आपलाही बिझनेस आहे लाखो करोडचा बिझनेस आहे बरं पहिल्यांदा काय बनवावं लागणार आहे यादी कोणाची बनवायची यादी लोकांची म्हणजे कोणते लोक वरचे तुमच्या चालत नाही का
याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जे तुमचे नातेवाईक असतील, कोणकोण नातेवाईक आहे, बरोबर आहे, शेजारी आहे, है ना, शेजारी आहे, नातेवाईक आहे, दोस्त आहे, मित्र आहे, बरोबर आहे, जिथे जिथे तुम्ही शिकलेले होते, दोन तीन वेळा शिकले असेल तुम्ही, चौथी पर्यंत वेगळ्या ठिकाणी शिकतो, पाचवी पासून तुम्ही सातवी वेगळ्या ठिकाणी शिकतो, आठवी पासून दहावी पर्यंत वेगळ्या ठिकाणी, मग अकरावी बारावी तिसरीकडे असते, मग ग्रॅज्युएशन दुसरीकडे असते, पोस्ट ग्रॅज्युएशन दलतीकडे करतो, हे जे तुमच्या तेवढ्या वेळातले जे दोस्त मित्र आले, नवीन आले, टीचर्स आले, हे लोक आले, हे सगळ्या लोकांची काय नावाची आहे, अजून कोणाकोणाची यादी बनवते आपल्याला, अजून यादीमध्ये काय काय कोण कोण असलं पाहिजे, दोस्त झाले, मित्र झाले, नातेवाईक झाले, शेजारी झाले, पाजारी झाले, बरोबर आहे, अजून कोण सुटलं, ज्याला दोन पाय आहे जो जिवंत आहे, असे सगळ्या प्रकारचे लोक चालते, कारण आपले प्रोडक्ट सगळ्या लोकांना लागतात, बरोबर आहे, म्हणजे कशा कॅटेगरीचे लोक असले पाहिजे आपल्याकडे, तसं व्यावसायिक जर बघतो म्हणतात, व्यावसायिक चालतो का चालतो, ब्युटी पार्लर चालते का चालते, महिला चालतात का महिला चालतात, पुरुष चालतो का पुरुष चालतो, बरोबर आहे, अशा प्रकारची यादी आपल्याला बनवायची आहे, बरोबर, काही काही लोकांचे व्यवसाय वेगळे असतात, कुठले, रद्दीवाला, अरे रद्दीवाला चालतो का चालतो, दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला, हे जेवढे वाडावाला असतील ना सगळे चालतात, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, अशांची काय बनवायची, यादी बनवायची, लिस्ट शुड बी मॅक्सिमम, यादी ही छोटी बनवायची की मोठी बनवायची, छोटी बनवली तर मग काय छोटेसे पैसे भेटेल, यादी काय पाहिजे, मोठी पाहिजे, बरोबर आहे, किती मोठी पाहिजे, लिस्ट शुड बी मॅक्सिमम, तुम्ही 200 बनवा, 500 बनवा, तुमच्या मोबाईल मध्ये नंबर किती सेव्हा आहे, मोबाईल मध्ये नंबर किती सेव्ह आहे, 400-500 असेल ना, बरोबर, ते ओळखीचेच लोक आहे सगळे, यादी ही मोठी बनव, यादी मॅक्सिमम बनव, यादी बनवताना, यादी बनवताना कंजूशी करू नका, यादी बनवताना कंजूशी करू नका, कंजूशी म्हणजे काय, आपण म्हणतो एखाद्याचं नाव लिहायला कळलं, मामाचं नाव सुरेश, तुकाराम गावंडे नाव सुरेश लिहिल्या बरोबर लोकांचं मामा आहे, मामा आहे, पण लय कळूच आहे, हा ऐकणार नाही, लगेच कट, बरोबर, एखादा मित्र आहे तुमचं रमेश नावाचा, त्याचं नाव लिहितो मित्राचं, पण मित्राचं नाव लिहिल्यावर डोक्यात काय येते, नाही तो इंदिरा गांधी झोपडपट्टीमध्ये राहतो, त्याची खायची सोय नाही आहे, तो कुठून देणार 7,000 रुपये, नाव कट, मला सांगा व्यवसाय नेटसअपचा करणार की नाही करणार हे आपण ठरवायचं की तो ठरवणार आहे, तो ठरवणार आहे, मग लिस्ट मध्ये कोणताही माणूस आपल्याला चालतो, दुश्मन जरी असताना आपला बोलणं नाही चाललं नाही, दुश्मनी यांना तीन पिढ्यापासून टेन्शन घ्यायचं नाही, नाव लिस्ट मध्ये टाकून द्यायचं आपलं, बरोबर आहे, आपली दुश्मनी आहे पण त्याची त्याची दोस्ताना आहे ना, मग हे दोस्ताला पहिले जॉईन करून घ्यायचं, त्याच्या खानावर बंदुकी घर लावायची, काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला कोणतेही लोक याच्यामध्ये आणता येणार आहे, बरोबर आहे, आपल्या जवळच्या ओळखीचे असले पाहिजेच पाहिजे, पण अनोळखी लोक चालणार नाही का आपल्याला, बरीच लोक आज एसटीत बसून आले असेल, एका एसटीचे तर एका बाकड्यावरती किती सीट असतात, 2 किंवा 3 सीट असतात, बरं 2 सीट असतात, आता आपण बसलो बाजूला शेजारी बसलेलं आहे, तो माणूसच आहे ना, त्याला आपल्या प्रोडक्टची नीड आहे की नाही आहे का नाही आहे, नीड आहे, पण आपण बोलत नाही, तो इकडे पाहतो आपण तिकडे पाहतो, बस स्टँडला उतरतो डायरेक्ट, नाही तर काय करायचं, ओळख करून घ्यायची, काका कुठे चालले, बाबा कुठे चालले, दादा कुठे चाललाय, मॅडम कुठे चालले तुम्ही, बरं कधी कधी तर मी तो असं डेंजर म्हणून असे म्हणजे नाही ओळखले मॅडम, पाहिल्यासारखं बरं, कधी कधी तर मी अशा माणसाला हाका मारतोय म्हणजे त्याचं नाव काहीच माहित नाही, सुरेश इकडे सुरेश इकडे सुरेश इकडे, त्याला टेन्शन येते, माझं नाव नाही शकत, सुरेश नाव नाही, सुरेश नाही का, सेम बे हुक तुमच्या सारखा माझ्या गावातला एक पोरगा आहे, त्याचं नाव सुरेश, सेम टू सेम आहे सुरेश, म्हणजे काय गोष्ट करता हो राजा, आता एक काम करा, तुमचं नाव सांगा, गाव सांगा, मोबाईल नंबर सांगा, पत्ता सांगा, कशासाठी त्याला सांगायला लागत ना, त्या सारखा गावातल्या इकडे माणूस आहे, पत्ता मोबाईल नंबर पण असला आपल्याला हिचा सेम लगेच फोन करायचा, आपण भेटलो होतो बस स्टँडवरती, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लोकांची यादी असली पाहिजे, यादी कशी करायची या लोकांच्या मदतून घेतो, स्ट्रेंजर ज्याला अनोळखी लोक म्हणतो आपण, बरं, अनोळखी लोकांची यादी घेतली पाहिजे, सर्वात जास्त बस स्टँडवर किती लोक भेटतील, किती भेटतील, बरोबर आहे, बस स्टँड जातो आपण काय म्हणतो गडगडीची वाट पाहिजे, गाडीची काय वाट पाहिजे, गाडी येपर्यंत टेन्शन नाही ठेवायचं, काय करायचं, काय चाललं, कुठं चाललं, कुठं आहे तुम्ही, काहो टीचर आहे का, तुम्ही आहे का, चालू द्यायचा आपला कार्यक्रम, बरोबर आहे, मी मंदिरात गजानन महाराजाकडून जवळ आहे, आयुष्यात फक्त एकदाच गजानन महाराजच्या मंदिरात गेलो, त्याचं खूप आतमध्ये असतं, बरोबर आहे, नंतर दरवर्षी जातो कुटुंबाला घेऊन, आणि मी बाहेरून नमस्कार करतो, त्यामुळे तुम्ही या तोपर्यंत मी असं रजिस्टर घेतो नसतं, एक छान छान, आणि जेवढे केवढे आलेले गावात त्या गावातून गाड्या आल्या, साहेब नाव सांगा, गाव सांगा, म्हणून म्हणजे कशासाठी शेगावच्या दर्शनाला आलेल्या लोकांची यादी तयार करतो, ते इंटरनेटवरती टाकले जाणार आहे, तुमचं नाव इंटरनेटवरती इंटरनेट काय करायला लागतं, आपल्याला नाव पाहिजे, मोबाईल पाहिजे, नंबर पाहिजे, बस विषय संपला, यादी कशीही काढता येणार आहे, बरोबर, मग आता यादी कमी जमवली पाहिजे की जास्त जमवली पाहिजे,
किती आहे, किती लोकांच्या आधी बनवणार? हजार. बर, अजून शंभर. बर, एका महिन्यात किती, एका महिन्यात किती लोकांची आली जर ठरवतो मग? असं जरूर नाही का असं पन्नास लोकांची? बर, पन्नास लोकांची. अजून पन्नास लोकांची. ओके, आपण इथं प्रॅक्टिस प्रॅक्टिकल करणार आहे. किती लोकांनी डायरी आणलेली आहे आता? ट्रेनिंग मध्ये कधी येताना काय करायचं? आपली ही डायरी असली पाहिजे, कुठली असू दे तुमची, कुठल्या कंपनीची काही घेणार नाही. नेटसाठी डायरी अशी असली तर फार चांगलं, नेटसाठी नसेल तर कुठली डायरी असली पाहिजे, कुठली वही असली पाहिजे, कुठलं रूप असलं पाहिजे, असू दे नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता एक काम करू आपण, मी माझ्या कंटेंटला सांगतोय की तुम्हाला आता एक पेपर बी लिहिले जाईल. पेपरमध्ये आपल्याला लिस्ट लिहायची. लिस्ट म्हणजे काय? तुमच्या ओळखीचे अनोळखीचे नाव लिहायचं आहे. जसं माझं नाव महेंद्र पाटील आहे, बरोबर आहे, महेंद्र पाटील त्याचं तुमचं नाव आहे ना, तर तुमच्या तसा एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर त्याच्यावरती आपल्याला नाव लिहून काढायचे तुमच्या ओळखीच्या लोकांचे. काय आता ओळखीच्या लोकांचे म्हणजे तुमचं नाव डोक्यातच असतात ना, तुकाराम पाटील, सकाराम पाटील, बकाराम पाटील असं नाव असतात ना सगळ्यांचे, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला यादी लिहून काढायचं. यादीसाठी तुम्हाला आम्ही पेपर देणार आहे, बरं, प्रत्येकाला. तुमच्याकडे असलं तरी राहू द्या, आणि तुम्हाला प्रत्येकाला पेपर देणार आहे. पेपर द्यायला सुरुवात करा प्रत्येकाला पटापट. आणि तर पेपरामध्ये लिहिल्यानंतर जसे एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर लिहायचे, बरोबर, आणि मी जेव्हा लिहा म्हणाल तेव्हा सुरू करायचं आहे तुमच्या बसा. आणि जे फक्त आहे कोणाला लिहायचं आहे, जे जुने डिस्ट्रीब्युटर आहे किंवा सिनियर आहे त्यांनी नाही, जे नवीन लोक आले आज पहिल्यांदा डिस्ट्रीब्युटर झालेले अशा लोकांना द्यायचं. एक फोडून त्यांना द्या, फक्त पहिले पेपर द्या, मी सांगतो काय करायचं आहे पटापट. फक्त त्यांच्याकडे नाही पेन भेटले सगळ्यांना, पेपर भेटले सगळ्यांना, ओके, आठवसा प्रगत होईल. पेपर भेटला, पेन भेटला, असं कोण आहे ना पेपर. आणि पहिला एक शब्द वापर, हॅलो लक्ष द्या, पहिल्यांदा मी शब्द वापरला होता लिस्ट बनवताना कंजूशी करू नका, बरोबर आहे. म्हणून लिस्ट ही प्रत्येकाने बनवायची का दोघे म्हणून एकाने बनवायची? कारण सांगतो मी तुम्हाला, कारण काय, इथं तुम्ही लिस्ट जेव्हा सुरू करणार तर आता सध्या सुरू करायची नाही, मी तिथे घड्याळ लावणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे, पाच मिनिटांमध्ये तुम्हाला नाव, आडनाव, तीन नाव लिहायची गरज नाही, बरोबर, फक्त नाव आडनाव या दोन गोष्टी लिहायच्या. सिरियल नंबर लागेल तर नंतर टाकायला लागेल, पण ते फक्त नाव लिहा. जो हायेस्ट लिस्ट काढेल पाच मिनिटांमध्ये, जो सर्वात जास्त हायेस्ट लिस्ट काढणार आहे त्याच्याकरता एक सरप्राईज गिफ्ट आणलेला आहे मी आधीच. जो सर्वात जास्त यादी बनवणार त्या लोकांना भेटणार आहे. लिहायचं नाही सध्या, मी सांगेल तेव्हा लिहायचं नाही, काहीच लिहायचं. नाव, आडनाव, नाव, आडनाव, नाव, आडनाव, महेंद्र पाटील, महेंद्र पाटील, महेंद्र पाटील, जसं, बरोबर आहे, एवढा दोनच अक्षर लिहाय, दोनच शब्द लिहायचे फक्त, तुमचा त्रास पण वाचेल, बरोबर. ही यादी लिहायची आहे, मला तुम्हाला हे दाखवून द्यायचंय की पाच मिनिटांमध्ये तुम्ही हायेस्ट किती यादी बनवू शकता, बरोबर आहे. रेडी, रेडी आहे का? आम्ही घड्याळ लावतो, लेट्स स्टार्ट. नाही, मी डायरेक्ट घड्याळ लावलं, टायमर लावलं, 20 सेकंद झाले. तर आता मी तर आकडे लिहिणार आहे, तुम्हाला फक्त हात वर करायचंय, तुम्हाला हात वर करायचंय. फक्त 10 पेक्षा जास्त किती लोकांनी आधी काढली? 10 पेक्षा जास्त म्हणजे सगळे आले, बरोबर आहे. आता जातो 20 पेक्षा जास्त, ओके. अजून पुढे जातो मी 30 पेक्षा जास्त, 30 आहे ना बघू, 40 पेक्षा जास्त,
सात हात आहेत बरं, 50 क्वेश्चन असत किती5 मिनिट किती माणसांची गर्दी निघाली हायेस्ट जास्तीत जास्त किती निघाली बरोबर आहे 5 मिनिटात जर 52 लोकांची यादी निघाली तर आपल्याला तसा रोज जरी यादी काढतो म्हटलं तर रोजचे 50 तर निघेल है की नाही, म्हणजे यादी निघू शकते का नाही निघू शकत, निघू शकते बरोबर आहे, म्हणजे आपल्या बिझनेसचा हक्क आहे यादी आहे हेच महत्वाचा पार्ट आहे, हेच आपण बनवत नाही म्हणून आपला व्यवसाय होत नाही म्हणून पैसे मिळत नाही बरोबर आहे। 52 पेक्षा कोणी आहे का जास्त बसलेला आहे का नाही ना, यस कम ऑन, काय नाव तुमचं या इकडे जोरदार काढायसाठी साहेबांसाठी संतोष जाधव, संतोष जाधव साहेबांनी, संतोष जाधव साहेबांनी 52 लोकांची यादी काढली आहे, व्हेरी गुड, कृषी केंद्र बरोबर, त्यांनी हायेस्ट लिस्ट काढली म्हणून यांना हे सरप्राईज गिफ्ट आहे, फोटो काढा साहेब फोटो काढा आणि सरप्राईज गिफ्ट आहे जोरदार काळे झाले पाहिजे बघा लिस्ट झाली, लिस्ट मोठी बनवली बरोबर आहे, यादी, आता यादी बनवल्यानंतर यादीचं करायचं काय, या यादीचं करायचं काय, या यादी करण्याकरता तुम्हाला नेटसप तर्फे सिनियर तर्फे कुठे ना कुठे सेमिनार मिळतात, काय मिळतात सेमिनार मिळतात, सेमिनार 3 प्रकारचे असतात, सेमिनार 3 प्रकारचे असतात, एक असतो 1-to-1, एक असतो होम मीटिंग आणि एक असतो बोर्ड सेमिनार, बोर्ड सेमिनार एक असतो एलसीडी सेमिनार, आता एलसीडी सेमिनार कमी चालतात बरोबर, बोर्ड सेमिनार बऱ्यापैकी होतात, होम मीटिंग म्हणजे काय घरातल्या घरात करा, कोणाच्या तरी घरी जायचं, सैताली मॅडमने म्हटलं सर मी आज जॉईन झाली बरोबर, माझ्या घरी मी 8 लोक बोलवतोय, माझे मोहल्ल्यातले 8 लोक बोलवतो, तुम्ही या आणि सेमिनार घ्या, दॅट इज कॉल्ड होम मीटिंग। 1-to-1 म्हणजे काय, 1-to-1 बोलून 18 साहेब मिळाले आज बरोबर, आता म्हटलं अर्धा घंटा वेळ आहे, अर्धा घंटा मी चर्चा करणार, दॅट इज कॉल्ड 1-to-1 बरोबर। आता मला सांगा मी तर रोज 1-to-1 करत बसलो, 1-to-1 करत बसलो, एक 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 एक, तर माणसं जास्त जॉईन होईल की कमी होणार, कमी होणार बरोबर आहे। मग सर्वात सोपा उपाय काय माहितीये काय त्यातला, तो आहे होम मीटिंग, होम मीटिंग, होम मीटिंग म्हणजे जो व्यक्ती जॉईन झालेला आहे त्याच्या घरी काय करायचे मीटिंग करायची, दॅट इज कॉल्ड होम मीटिंग। होम मीटिंग करताना काय करायचं अरेंजमेंट, आता तुम्ही काय काढलेली आहे यादी काढलेली, यादी त्याच लोकांना होम मीटिंगला बोलायचं आहे, आता यादी पहिली शेजार पदार्थ जास्त असते आपल्याकडे बरोबर आहे, तिथं आपल्याला बोलवायचं, तसं आपल्याला कोणतं तरी सेमिनार येणार येणार सेमिनार येणार येणार आहे कोणतरी तो बरोबर आहे। आता 2 गोष्टी असतात, 1-to-1 पेक्षा होम मीटिंगला जास्त महत्व द्या, एका दिवसामध्ये किती होम मीटिंग होऊ शकतात, एक सकाळी 9 ते 12 पिक्चर चालतो, 12 ते 3 चालतो, 3 ते 9 चालतो, 9 ते 12 चालतो, 4 सेशन असतात, आपण याच्यामध्ये दिवसभरामध्ये 2 होम मीटिंग करू शकतो, सकाळी 9 ते 12 मध्ये कुठंतरी आणि एक दुपारी 3 ते 6 मधल्या पिरियड मध्ये कधीतरी, पण तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा तुम्ही करू शकता, पण एका दिवसाला 2 होम मीटिंग व्हायला पाहिजे कमीत कमी, किती 2 वाला, लोक आपल्याकडे 3 होम मीटिंग करणार आहे, 4 होम मीटिंग पण करणार आहे, एका होम मीटिंग मध्ये कमीत कमी 10 लोक कव्हर झाले पाहिजे, याच्यापेक्षा कमी नाही करायचे, 10 कमीत कमी करायचे, 10 लोक तिथं असले पाहिजे, 10 लोकांना थोडं प्रमोशन गेलं पाहिजे। होम मीटिंग करताना काय करायचं, उदाहरण चैताली मॅडमनं चैताली मॅडमच्या घरी होम मीटिंग ठेवलेली आहे आणि तिथं झिल्पे साहेबाला बोलवलेलं होम मीटिंग करण्याकरता, तर त्यांनी आधी काय घेतलेलं आहे प्रॉडक्ट घेतलेलं आहे, ते प्रॉडक्टची किट तिथं आणून ठेवायची व्यवस्थित, जिथं होम मीटिंग करायची आहे ते थोडीशी रूम व्यवस्थित असली पाहिजे, काही असलं आपल्या घरात असतं आपण गावाकडचे लोक आहेत, आपल्या घरात काहीतरी पडलेलं असं झालं तर झाकून चुकून ठेवलं पाहिजे, चादर दरपत्री वगैरे काहीतरी व्यवस्थित थोडंसं बरोबर आहे, जरुरी नाही बसायला खुर्च्यात असल्या पाहिजे, आपली खाली फारी टाकली तरी चालते बरोबर आहे। होम मीटिंग करताना एक छोटासा रोलबोर्ड किंवा असला त्याच्यावरती होम मीटिंग होणार, प्रॉडक्ट प्रमोशनसाठी प्रॉडक्ट असणं गरजेचं आहे।
बरोबर आहे. घरी बोलावल्यानंतर आता कोणाही गावाकडे गेलो तर आपण कोणाच्या घरी गेलो तर पहिले काय बसतो, चहा, कमीत कमी चहा बसतो. बरोबर आहे. तर नाश्ता जेवण द्यायची गरज नाहीये. कमीत कमी वाटलं तुम्हाला तर, तुम्हाला वाटत असेल बाबा चहा बसला पाहिजे. पण काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो, इकडे साहेब झिलपे साहेबाची होम मिटिंग सुरू आणि मध्येच चहा घेऊन येतात, घ्या घ्या घ्या. आता मला सांगा ते होम मिटिंग डिस्टर्ब होणार की नाही होणार? नाही. बरोबर आहे. काही करायची नाही. चहा कधी केव्हा करायचं? शेवट. पूर्ण मिटिंग संपल्यानंतर त्यांना सांगता येईल बाबा आता चहा घेऊन जा. मग आता चहा घेऊन जा म्हटलं म्हणजे तो मगांपासून घाई करतो जासाठी, पण चहा घेऊन जा म्हटल्यानं अर्धा घंटा थांबला राहणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, चहा पिण्याच्या तालामध्ये काय होतं, त्याचे जे राहिलेले क्वेरीज आहे, जे प्रश्न असतील, ते सगळं क्लिअर होऊन जातो. फॉर्म भरण्याचा चान्स होऊन जातो. अशा प्रकारच्या होम मिटिंग जास्तीत जास्त करा. कारण कोरोनानं शिकवलं, कारण मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्ष कोरोना चालू आहे, तरी नेटचा व्यवसाय चालूच आहे. एकही सेमिनार नाही, एकही बोर्ड सेमिनार नाही, एकही मोठा एलसीडी सेमिनार नाही, तरी व्यवसाय चालूच आहे. मग हे होम मिटिंग अतिशय महत्वाची आहे. म्हणजे असं भर कशात द्यायचा? होम मिटिंग वरती द्यायचं. बरोबर आहे. हे होम मिटिंग करा सेमिनार मध्ये. त्याच्यानंतर आता या सेमिनार मध्ये तुम्हाला लोकांना बोलवायचं आहे, त्याच्याकरता तुम्हाला करावं लागतं कॉलिंग. काय करावं लागतं? कॉलिंग करायचं. कोणाला कॉलिंग करायचं आपल्याला? कोणाला कॉलिंग करायचं आहे? ज्यांची यादी काढली त्यांनाच कॉलिंग करायचं ना. आता काय म्हणून कॉलिंग करणार? आपल्याला इथं कधी कधी काय होतं माहिती का, तुम्ही लोक बोलवतात होम मिटिंगला, बरं, बोलवले 20 आणि आले 3, असंच होतं बरं. थोडा बोलवतो 20 पण येते का? 20 नाही येत, कमी येतात. कारण काय? आपलं कॉलिंग चुकते. ते कॉलिंग चुकलं नाही पाहिजे. का कॉलिंग चुकते आपलं? आपल्याला नॉलेज नसल्यामुळे, आपण ट्रेनिंग केलं नाहीये अशा प्रकारचे म्हणून आपल्याला कॉलिंग चुकते. कॉलिंग करताना काय सांगतो, मी भारतातल्या एकमेव भारीतल्या नेटसअप कंपनीमध्ये जॉईन झालोय. बरोबर आहे. आता मला तिथं व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायासाठी मला 2-4 मेंबरची गरज आहे. बरोबर आहे. म्हणून तुम्ही हे मिटिंग ऐकायला या. तुला पैसे कमवायचे, पहिलेच मेंबर विंबर हा शब्द वापरला. तो काय म्हणतो, पहिल्याच 4 कंपनीत मी मेंबर झालो होतो. मेंबर म्हणजे काय? बकरा. बरोबर आहे. आपण इथं बकरे बोलावतो का लोकांना? नाही. आपण काही कॉलिंग चुकतो तुमचं. हे कॉलिंग करताना काय करायचं? कॉलिंग करताना 2 टाईपचं कॉलिंग केलं पाहिजे. एक प्रॉडक्ट वाईज कॉलिंग केलं पाहिजे आणि एक बिझनेस वाईज कॉलिंग केलं पाहिजे. प्रॉडक्ट वाईज आणि बिझनेस वाईज कॉलिंग केलं पाहिजे. प्रॉडक्ट वाईज कॉलिंग म्हणजे काय? का आपल्या लोकांना काय प्रॉडक्ट पाहिजे हे पहिले प्रॉस्पेक्टिंग करून घ्यायचं. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? मला जर या मॅडमला मला कॉलिंग करायचं असेल तर मॅडमच्या घरात कुठलं प्रॉडक्ट लागू शकते हे मला आधी माहिती पाहिजे. मॅडमच्या घरी मिस्टरला जर डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला त्या प्रॉडक्ट विषयी थोडस कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. एखादा शेतकरी असेल तर मला शेतकऱ्यांच्या अँगलला कॉलिंग करावं लागणार आहे. म्हणजे मला थोडस त्या कस्टमर विषयी माहिती पाहिजे. बरोबर आहे. कॉलिंग करताना मग शेतकरी असेल तर काय कॉलिंग करायचं त्याला सांगा. आपलं कसं करतो, आपल्याकडे सुरेश भाऊ आपल्याकडे स्टिमरीच्या वॅरायटीने शेत एनपीके आहे आणि हे जर मारलं तर 100-150 होऊन जाणार, काही प्रॉब्लेम नाही. बरं. मग तुम्ही हे गावातल्या लोकांना सांगा, मग 2 केले 4 केले 8 केले 16 32 64 163 512 आणि 8,090 झाले तर मग तुम्हाला 26 लाख भेटणार. आतापर्यंत 1 रुपया नाही भेटणार. ऐकेल का तो? नाही. ती चुकीची पद्धत आहे. त्याला काय सांगायचं का, सुरेश भाऊ तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक पडलं? तुमचं सोयाबीन काय बघलं? अरे भरपूर पाणी झालंय, फार वाट लागली यावर्षी, काही खरं दिसत नाही. टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे अशा प्रकारचे जैविक तंत्रज्ञान आहे ज्याच्यावरती लोकांना जर साफ होत असेल तर तुम्हाला 30% हेक्टर होऊ शकते. तुम्हाला तुमच्या शेतातलं खर्च कमी आणि उत्पादन वाढलं तर चालेल का? आता असा जर प्रश्न पुढच्या माणसाला विचारलं तर तो काय म्हणणार आहे? असंच म्हणणार आहे. बरोबर ना? म्हणजेच तो येणार का नाही येणार? येणार. त्याला काही कंपनी सांगितली का? नेटसअप सांगितलं का? स्टीमरीज सांगितलं का? नाही. पण आपल्या लोकांचं सांगताना एवढा झेंडू दाखवून येते त्याचा बिलकुल. हे जे शटर आहे ना हे बंद ठेवायला पाहिजे ना त्यानं. बरं. तो काय म्हणतो, असं काय दाखवते तेरापती होईल का? मग काय औषध आहे? आता हे औषध म्हटल्यावर असं होतं स्टीमरीच्या बायनाटीने शेता एनपीके आहे ते शटर आहे ना, फटर फटर करणं बंद ठेवा. बरोबर आहे. आणि तसंही आपले लोक आपल्या मताना ऐकत नाही. कान टोचायचे असेल तर सोनार लागतो. आम्ही आहो ना सांगायला, दिलपे साहेब आहे ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून सांगू नका. काय सांगायचं आपल्याला? फक्त तुझं उत्पादन वाढलं पाहिजे का? एखाद्या मॅडम त्यांच्या मिस्टरला जर डायबिटीस असेल, मला जर माहित आहे तर मॅडम एक आयुर्वेदिक तज्ञ येऊन राहिले पुण्याहून आपल्या गावात. बरोबर आहे. पण डायबिटीसचं औषध देतात बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. 6 महिन्यात डायबिटीस नॉर्मलला होते. बरोबर. तुम्ही आतापर्यंत 10 वर्षापासून 2 लाख रुपये खर्च केले, जागा राहिला का? तुम्ही तर नाही. तुम्हाला माहित आहे वहिनी बिमारी डेंजर आहे. बरोबर. माणूस कधी सांगता येत नाही. बरं. आत्ते म्हणजे औषध बिषध आहे का? शटर बंद. बरं. माहिती नाही. माझ्या मावशीला प्रॉब्लेम झालाय म्हणून मी ऐकायला चाललो.
तुमच्या घरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला चालायला लागते, येता का? आता येणार की नाही येणार? अशा प्रकारचं कॉलिंग करताना काय केलं म्हणजे एक्साइटमेंट ओढवली पाहिजे पुढच्या माणसाला, आतुरता निर्माण झाली पाहिजे, बरोबर ना? आतुरता निर्माण झाली पाहिजे असं कॉलिंग आपल्याकडून झालं पाहिजे. तुम्ही सिरियल बघताय का नाही बघत? अरे सिरियल बघताय का नाही बघत? अरे आम्ही बघतो काय हो म्हणा ना, काय प्रॉब्लेम? बरोबर आहे. सिरियल संपत असताना कशा कसे चित्रपट बघितले का तुम्ही कधी कधी? मी असंच घरी गेलो होतो आणि मला बातम्या वगैरे सवय, लॅपटॉप ठेवला म्हटलं रिमोट म्हणे भेटणार नाही, होम मिनिस्टर भेटणार नाही म्हटलं काय करणार म्हणे दोनच मिनिटाचं राहिलं, बरं बा बघून घ्या दोन मिनिटाचं. आता दोन मिनिट सिरियल आता मी पण बसतो, माझा शेवटचा भाग बघितला गेला थोडासा, शेवटचा एकच चालू होतं त्याच्यामध्ये. काय चालू होतं? एक म्हणजे माणसं दिसत नव्हते, माणसांच्या सावळ्या दिसत होत्या. एक पुढचा माणूस धावत होता जीव वाचण्याकरता, त्याच्या पाठीमागे एक तलवार घेऊन लागलेला होता, बरोबर. त्यांच्या त्या दोघे सावळ्या राखत होत्या त्याच्यावरती, बरोबर आहे. आता तेवढ्यात तो काय गेला, पुढचा माणसाच्या समोर असा दगड आला, तो पडला. पडल्यानंतर मागचा माणूस जवळ आला आणि त्याच्या मानेवरती अशी तलवार मारली आणि असं मारला, दाखवता दाखवताच मात घेऊन उर्वरित भाग उद्या. आता मला सांगा, हे जर सिरियल उद्या संध्याकाळी 5 वाजता लागणार असेल तर बघणारे किती मिनिट अगोदर बघतील? आता 10 मिनिट अगोदर, 15 मिनिट अगोदर काय काय बघायचंय? झगडा की मेला. शेवट काय दाखवलं तर उत्सुक काय निर्माण केली लोकांमध्ये? उत्सुकता निर्माण केली ना, बरोबर की नाही? त्याच्यामुळे अशी आपल्याला एक्साइटमेंट लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे, तर तुमचे लोक ऐकायला येणार, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट करणार कॉलिंग करताना प्रोडक्ट विषयी, बिझनेस विषयी. तिसरी कॉलिंग असते आपली रिलेशन माहिती. रिलेशन माहिती म्हणजे काय? नातेवाईक तुमचे जवळचे, बरोबर. मी महेंद्र पाटील नेटसॉप मध्ये 4 करोड रुपये कमावले, बरोबर की नाही? मग माझा नातेवाईक सोडून देऊ का? जर मी कमावलं तर त्याला 2 करोड भेटेल, 1 करोड भेटेल, बरोबर की नाही? म्हणून नातेवाईकाला सोडा, त्याला हक्काचा कॉलिंग म्हणतो. हक्काचा कॉलिंग, बरोबर. माझा मावस भाऊ आहे, मावशीला म्हणणार मावशी काय चालायचं, हे साधारण काम करते तिकडे, बरं चालू इकडे माझ्याकडे पटवून दे सुट्टी टाकायला, बरोबर. मी त्याला घेऊन जातो कुठे, त्याचा दुगाड जमून देतो, त्याच भाषेत हक्क आहे ना माझा, बरोबर नाही? असं म्हणलं आणलं नेट समजलं पटलं करायला लागला आणि पैसे मिळायला लागले तर वाईट झालं का? नाही. असंच तुमचं सगळ्यांचं अमरावतीतले दिवशामधले माझे मावस भाऊ दिनेश गोरे सगळेजण ओळखतात, बरोबर आहे. फिक्स कंपनीत काम करणारा पोरगा, बरोबर आहे. नेटसप मध्ये आज इन्कम किती आहे? 1,65,00,000 रुपये इन्कम आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला कॉलिंग तर करता आलं पाहिजे. हक्काचा वापर करता 3 गोष्टी झाल्या कॉलिंग. कॉलिंग असं जबरदस्त झालं, काही प्रॉब्लेम नाही. कॉलिंग झाल्यानंतर आता सेमिनार पण झाला, आता उरतोय कॉलिंग नंतर सेमिनार झाला. सेमिनार झाल्यानंतर त्याचं असते क्लोजिंग. त्यांचं काय करायचं असते? क्लोजिंग हा महत्वाचा पार्ट आहे. क्लोजिंग म्हणजे काय? त्याला पूर्ण समजलं. आता आता समजल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आहे? त्याचा जॉईनिंग करायचं, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, क्लोजिंग करायचं. क्लोजिंग म्हणजे काय? ज्या गोष्टीने ज्यांनी कोणी होम मीटिंग घेतली, ज्यांनी कोणी सेमिनार घेतला, बोर्ड सेमिनार घेतला, त्यांनी ते कष्टाचं बडबड केली आहे, पण त्याला समजलं की नाही समजलं हे माहिती नाही ना आपल्याला. म्हणून क्लोजिंग करताना त्या 2-4-5 लोकांना गोल बसवायचं, त्यांना सांगायचं समजून की मी असं मागे बसलोच होतो, बरं. साहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या 2 घंट्यामध्ये, 1 घंट्यामध्ये. पहिल्या अर्ध्या तासामध्ये समजून सांगितलं का प्रॉडक्ट किती भरितले, दुसरं अर्ध सांगितलं का तुम्हाला पैसे किती भरितले भेटतात. साहेब तुम्हाला काय आवडलं? प्रॉडक्ट आवडले की पैसे आवडले? त्यांनी जर म्हटलं प्रॉडक्ट आवडले तर प्रॉडक्टवर चर्चा करा, त्यांनी जर म्हटलं पैसे आवडले तर पैशावर चर्चा करा, बरोबर आहे. म्हणजे त्याला जे आवडलं त्याच्यावरती चर्चा करा, तुम्हाला काय आवडलं याच्यावरती चर्चा करू नका. मग त्याला जर प्रॉडक्ट आवडलं तर तुम्ही अजून प्रॉडक्ट छान समजून सांगा, बरोबर. त्या मनातली प्रश्नाची उत्तर अशी ती उत्तर देऊन टाकायची आपल्याला. त्यांनी म्हटलं साहेब प्रॉडक्ट वापरलं रिझल्ट नाही आले तर समजून सांगायला नाही तर इतके वर्ष झाले ना, इतके लोकांनी लाख लोकांनी घेतले, आजपर्यंत रिझल्ट नाही आला असं झालं नाहीये. तुझ्यासोबत याच्या पुढेही जर काही झालं तर मी आहे ना, माय हू ना, बरोबर आहे, मी आहे ना, बरं. असं तुम्हाला त्याला धीर द्यावं लागणार, बरोबर आहे. असे काहीही प्रश्न असू शकतात. साहेब तुम्ही जर सांगितलं 2 लोकांपासून नेटचा व्यवसाय सुरू होतो, 2 नाही झाले तर त्याला म्हणून काळजी करू नको, वाशीपासून काशीपर्यंत मी तुझ्यासोबत येणार 2 करण्यासाठी, बरोबर आहे. असं त्याला तुम्हाला प्रश्नाची उत्तर देऊन त्याचं क्लोजिंग करावं लागणार आहे. क्लोजिंग म्हणजे काय? त्याच्या मनात आलेल्या प्रश्नांची सगळे उत्तर देऊन घेणे आणि त्याचा फॉर्म भरून घेणे याला क्लोजिंग म्हणतो, बरोबर. क्लोजिंग जबरदस्त झालं, काही प्रॉब्लेम नाही. नंतर असतो फॉलोअप. फॉलोअप म्हणजे काय? तुम्ही नेटसप मध्ये जॉईन केल्यानंतर त्याचा क्लोजिंग झालं, फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरल्यानंतर फॉलोअप घ्यायला लागतो पैसे घेण्याकरता, कारण काही काही लोकांकडे तेव्हा पैसे असतात का? नाही. आता फॉलोअप घेताना काय करायचं? क्लोजिंग मध्ये मॅक्सिमम फॉर्म भरल्याबरोबर त्याला सांगायचं की 7,000 रुपये आपला प्रॉडक्ट होऊन राहिलेलं आहे, 10,000 रुपये मार्केटचं, बरं. आता पैसे किती द्या? लोक काय म्हणतात? भरू का मग फॉर्म आणि कधी येऊ घरी, हे शब्द वापरायचे नाही. लगेच सांगायचं फॉर्म भर आणि 7,000 पाहिजे आपल्याला. तुमच्या आता एवढी कुठे खिशात आहे? किती आहे?
त्याला किती आहे विचारायचंच नाही. काय रेट मला सात आहे, सातचा पॅकेज आपला सहा दे, म्हणजे एवढे कुठे असते का, मग पाच तरी दे, नाही केले मग चार तरी दे, तीन हजार तरी दे, दोन हजार तरी दे, एक हजार तरी दे, पाचशे तरी दे, शंभर तरी दे, अरे एकावन्न तरी दे, अरे दहा रुपये तरी दे. सोळ्याचं हे झाले बुकिंग आहे आपलं बरं, तर उरलेले पैसे घरी घेऊन घ्यावं लागतात आपल्याला. बऱ्याच लोकांची प्रॉब्लेम असतात, घरी घेऊन घ्यावं लागतं, त्याचा फॉलोअप करायचा. फॉलोअप काय करायचं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा त्याच्यापासून, कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहा बरं. आता सेमिनार ऐकून घरी गेला ना, सेमिनार ऐकून घरी गेला ना, संध्याकाळी घरी जाऊन फोन, संध्याकाळी फोन लावायचा, घरी पोहोचले का तुम्ही साहेब, घरी पोहोचले का, त्याला खूप बरं वाटतं. जिंदगीत आजपर्यंत कोणा नाही विचारलं घरी पोहोचले का म्हणून, बरोबर आहे. हा विचारून राहिला म्हणजे तुमचे गुणानुबंध काय थोडेसे झावडेचे झाले, बरोबर आहे. पहिला फायदा. दुसरा फायदा, दुसरा जी बोलला सकाळी, साहेब तुम्ही त्यासमोर काल लोक दहा लोकांचे फॉर्म भरले होते बरोबर आहे, त्यातल्या आता चार लोकांनी पैसे आणून दिले. माझं म्हणणं असं होतं का पहिला नंबर तुमचा लावायचा, पण मला त्या चार लोकांनी पैसे आणून दिले. तुम्ही देऊ शकता का आता ते चार नंतर, तुम्ही जवळचे तुमचा पहिले, आता असेल तर आणणार की नाही आणणार, आणणार नाही ना राजा, थोडस वेळ लागत बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही, असं करत करत त्याचा फॉलोअप घेत जरा, जोपर्यंत पैसे तुम्ही तोपर्यंत फॉलोअप करा. जसे पैसे आले प्रोडक्ट घ्यायचं, शॉपिंग जायचं मग तिला प्रोडक्ट द्यायचे, पोचून द्यायचे बरोबर. प्रोडक्ट दिल्यानंतर त्याला सर्वात महत्वाचं बिझनेस होतो आफ्टर सेल सर्व्हिस. आफ्टर सेल सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे काय, खरा बिझनेस सुद्धा इथून सुरू होतो. आपण काय म्हणतो, आता चैतली मॅडम हे तुमचं सात हजाराचं दहा हजाराचं मटेरियल आणि हे तुमची एजन्सी आणि पाच बसामध्ये बसून काय करायचं आहे, असं नाही. तुमचा व्यवसाय आता खरा सुरू झाला. काय सुरू झाला, आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे काय. उदाहरणार्थ घेतो, मी एका दुकानातून सीएफएल बल्ब आणलो, त्यांना म्हटलं का जर वर्षाच्या अंदर गेला तर तुम्हाला गॅरंटी वॉरंटी लिहून देतो आणि जर गेला तर बदलून देईल, आणि तो माझा सातव्या महिन्यात बल्ब गेला आणि मी जर त्याच्याकडे गेलो परत घेऊन, तू म्हणला साहेब तर कंपनी बंद झाली होता, आता मी देऊ शकत नाही. म्हणजे याची सर्व्हिस चांगली आहे की खराब आहे, खराब आहे. आता मला शेजारी विचारतो की मला दहा सीएल बल्ब घ्यायचे आहे घरात लावायला बरोबर आहे, कोण्या दुकानातून घेऊ, तर मी त्याचं नाव सांगेल का. आता मी काय सांगेल, हा सोडून सगळ्याकडून घे, पण याच्याकडून घेऊ नको, कारण का याची काय खराब आहे, सर्व्हिस. सर्व्हिस खराब असते म्हणजे धंदा वाढेल की कमी होणार, कमी होणार. आपल्याला आपला धंदा वाढवायचा का कमी करायचा आहे, वाढवायचा, म्हणजे सर्व्हिस चांगली द्यावी लागणार. सर्व्हिस काय द्यायची आहे, प्रोडक्ट घेतलं मॅडम शेतकरी मॅडम, तर प्रोडक्ट घेतल्यानंतर काय करायचं आहे, प्रॉडक्ट सांगायला लागणार की नॅचरमोरचे प्रोडक्ट हे असे शिकावे लागतात बरोबर आहे. हे बाकी शेतीचे प्रोडक्ट हे असे वापरायचे आहे, ते नॅचरमोरचे वेगळे खायचे सेकंड ठेवाय, शेतीचं औषध जरा बाजूला ठेवा बरं, म्हशीचं शी घेतलं असं तुम्ही बरोबर आहे, हे जरा शिफ्टचा डबा आणि नॅचरमोरचा डबा सारखा सारखाच होईल, नाही तर आपला म्हशीला जरी म्हशीचा आपला राहील, असं झालं नाही पाहिजे. म्हणजे याच्याकरता हे आपलं सेल सर्व्हिस. त्यानंतर काय, तुमच्याकडे मोबाईल आहे, आपला कंपनीचा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला युजर नेम पासवर्ड रेफरन्स नंबर भेटतो, तो ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून दिला पाहिजे, त्याच्यात तुमचा अकाउंट ओपन दिसते सगळं ते दाखवलं पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट किती छान आहे बरोबर, त्याच्या काही क्लिप आहे आपल्याकडे ग्रुपवरती येत असतात नेहमी नेहमी, त्या स्टोरेज करून ठेवायच्या आणि त्याला लगेच ते पाठवून द्यायच्या. त्याला काय म्हणायचं, नॅचरमोर खायच्या आधी हे नॅचरमोरचे रिझल्ट बघायचे, शेतीचा प्रोडक्ट मारायच्या आधी शेतीचे प्रोडक्टचे रिझल्ट बघायचे, तुझ्या लहान मुलाला नॅचरमोर द्यायच्या आधी पहिला हा रिझल्ट बघायचा. आता काय होत, खायच्या आधी घ्यायच्या आधी जर रिझल्ट बघितला तर त्याला काय मेंटॅलिटी काय झाली, आता चार लोकांना एवढा फायदा झालाय म्हणजे आपल्याला होणार बरोबर आहे, असं एक पॉझिटिव्ह फील जातं त्याच्यामधून. हे पाच सहा गोष्टी आहे तुम्हाला या बिझनेसमध्ये एवढ्या करायचे बरोबर आहे. आणि सर्वात मोठं काम करायचं आहे म्हणजे काय, जे प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहे तर हे आपण स्वतःनी एकदा वापरायचे की नेहमी वापरायचे, नेहमी वापरायचे. मी मागची 14 वर्ष झाले नॅचरमोर खातो बरं, 14 वर्ष झाले, 14 वर्षापासून आजपर्यंत मी एवढसा बिमार सुद्धा पडलो नाही, 14 वर्षापासून मी हॉस्पिटलमध्ये गेलेलो नाही, मी आजपर्यंत 14 वर्षापासून झेंडूबाम बघितलेले नाही, डोकं दुखते बरेच लोक मला डोकं दुखते झेंडूबाम बरं आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, 30 आणि 22 आणि 25 वर्षाचे पोरं होतं सर डेंग्यू झाला आणि हे झालं आणि ते झालं, मला आश्चर्य वाटतं कधी कधी, मग मला काय होत नाही याचाच प्रश्न कधी कधी मी विचार करतोय. माझ्याकडे एकच उत्तर मिळतंय, तू काय खातो नॅचरल. पंचावन्न वर्ष असून मी आता मागच्या 14 वर्षापासून एकदा पण हॉस्पिटलमध्ये गेलेलो नाही, लक्षात घ्या. जर समजा मला एवढंच माहित आहे माझा हिमोग्लोबिन किती आहे, मोजून काढा तुम्ही तुमचा हिमोग्लोबिन मोजून काढा, माझा 18+ हिमोग्लोबिन आहे, डॉक्टर परेशान. सामान्य माणसाचं हिमोग्लोबिन किती स्ट्रॉंग असेल ना, 11+ जात नाही, माझा 18+ आहे. 1 लाख लोकांनंतर मला एखादं माझं सापडते त्याला एकच सांगत असतो, डायरेक्ट नॅचरमचं फडर काढायचं मग भेट असेल बरोबर आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही, बीपी नाही, डायबिटीज नाही, शुगर नाही, कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम, अजून फक्त डोळ्याला चष्मा लागला एवढाच प्रॉब्लेम, बाकी काहीच नाही.
बरोबर आहे. आता एक आयटी अर्थान सुरू केली आता आलं तेव्हापासून बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्यातून बेनिफिट भेटणार आहे. तर लक्षात घ्या ह्या सगळ्या पाच सहा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करत राहिले तर तुम्हाला नक्की बेनिफिट भेटणार आहे. आणि शेवटी जाता जाता तुम्हाला नेटसअप काय करायचं हे तर कळलं बरोबर आहे. कशासाठी करायचं नेटसअप? अरे कशासाठी करायचं आहे? कशासाठी करायचं आहे? 100% बरोबर आहे. काय महिना मिळाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता अपेक्षा गावाकडच्या हिशोबाने? 5 मिनिटं तुम्हाला किती पाहिजे? 16 लाख पाहिजे. बरं 1 लाख पाहिजे. बरं काय मॅडम? 5-6 हजार. व्हेरी गुड. तुझा काळ झाला की म्हणून प्रत्येकाची अपेक्षा आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे. मॅडम तुम्ही जर नुसते प्रोडक्ट जरी विकले ना लोकांच्या घरी गेले जाऊन बरोबर आहे. माझ्या घरून किस्सा म्हणून सांगतो म्हणजे तुम्ही 5-6 हजार बोलतो आता एक गोष्ट बोलत नसतो मी बोलतो आता. माझ्या घरून टूथपेस्ट हे महिन्याला 100 टूथपेस्ट विकल्या जातात. मी विकल्या जातात म्हटलं मला घरात महिन्याला 10 लाख रुपये येते. मी टूथपेस्ट विकला पाहिजे का? नाही विकला पाहिजे असं वाटतं की बरोबर ना. हा किस्सा जरा उलटा झालाय. माझ्या घरी बायकांचे पिशा असतात ते येतात मिसेस करते समजा ते आले आणि एक धनीचं कोणाचं असं की दुर्गंध आला आणि त्या एकमेकाला मैत्रीण असं म्हणा गुट येऊन बसून नको ते म्हणून तू तिकडे बस असं त्यांना कार्यक्रम चालू. बायकोला वाटलं हे सगळं एका ठिकाणी आले तू इकडे करून लक्ष्मी इकडे आणखी तिथं पुतक्या सगळ्याला वाटावरती घे आणि कच्चं कच्चं घास गोरणा करून चालू येऊन बसून मग बस म्हणे त्यांच्यामध्ये. तिनं तेवढाच कार्यक्रम केला जाऊन बसली. आता म्हणे ये बघ बरं तू असं काय झालं असं काय केलं तिकडे जाऊन काही नाही म्हणजे टूथपेस्ट मी करून आलो बरं आहे. आता ते झालं तेवढं 5 मिनिटात कार्यक्रम झाला त्याची पिशा झाल्यानंतर तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ते काय म्हणते वनी टूथपेस्ट घेऊन टाका नाही आणि 180 रुपये 180 रुपये तिनं अगदी 180 रुपये विशेष आपण दिले तर वाटतं झालं. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्या 10 बायकांनी पण घेणं सुरू केलं. आता 10 बायकांनी 20 बायकांपर्यंत सांगितलं 30 बायकांना सांगितलं सर असं करता करता मागच्या 10 वर्षापासून दर महिन्याला 100 टूथपेस्ट जातातच. म्हणजे लोक मागायला येतात आपल्याकडे ठेवून द्या लागतो मला. बायको फक्त एवढेच म्हणते मुद्दा पैसे घेऊन जात जा नफा आम्ही घेत जाऊ बरोबर आहे. आता 100 मागा जर 8 x 54 रुपये उरतात आपल्याला बरोबर आहे. 54 रुपये उरतात. 100 मागे किती रुपये उरले बरोबर की? बरं 100 लोक तुमच्या आजूबाजूला जातात घासतात का नाही घासत? घासतात ना. दाळांचे प्रॉब्लेम आहे की नाही लोकांची? रक्त निघणार आहे, पू निघणार आहे, थंड पाणी पिऊ देत नाही, सणक लागते, गोड खाऊ देत नाही, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात बरोबर आहे. मग मला सांगा तुम्हाला टूथपेस्ट जिंकलं तरी 5-6 हजार भेटणार आहे. बाकी नॅचरामोर लागणार, चेहऱ्याची क्रीम लागणार, अँटी पिंपल क्रीम लागणार भरपूर आहे. हे 5-6 हजारचा प्रॉडक्ट विकून एकूणच पैसे भेटणार आहे. पण याच्यापेक्षा जास्त पैसे पाहिजे तुम्हाला बरोबर आहे. ज्याला आपण करिअर म्हणू किंवा तुमच्या या सिस्टीम मध्ये येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. 6 महिन्यामध्ये ठीक आहे. आता आपण समजा एक गुरुकुलचा विचार करू. गुरुकुल टर्नओव्हर किती होता? 6 हजार. किती रुपये कमिशन भेटणार 20 हजारावरती? 20 हजार × 3% किती रुपये झाले? 6 असेल. तर ज्याने 6 डायरेक्शन काढले असेल तर 6 डायरेक्शन जर काढले तर त्याला किती भेटणार? कंपनी तर 6 असेच येणार आहे काही प्रॉब्लेम नाही. पण त्याला प्राइस किती भेटणार आहे? 11 असेल. म्हणजे वरून त्याला 11 मिळणार आहे बरोबर आहे. हे आपलं गिफ्ट झालं ठीक आहे. आता पुढच्या महिन्यात काय करायचं? हा झाला ऑक्टोबर महिना समजा बरोबर आहे. आता नोव्हेंबर महिना लागला. या 10 पैकी तिथे तुमच्याकडे लोक किती आले? 5-5 लोक आले ना. 5-5 लोक आले. त्या खालचे जे 5-5 लोक आले होते त्याच्यापैकी किती किती लोक स्वतःच गुरुकुल करणार? म्हणजे 10 लोक आले होते तुमच्याकडे. 10 लोकांपैकी किती लोक स्वतःच गुरुकुल करणार? 10-10 हजाराची करून आणणार? 4 लोक बरोबर ना. 4 लोक म्हणजे लेग 1 मधले 2, लेग 2 मधले 2. तुमच्या घरी बघा नाही 5 आले होते ना असे 5 आले होते ना बरोबर आहे. 5 पैकी तुम्ही 2-2 4 म्हटले. 2-2 नाही किंवा 1-1 तर होणार की नाही होणार? अरे 1-1 होणार ना. 1-1 होणार. मग याच्या खाली जर 1 गुरुकुल झाला, याच्या खाली 1 गुरुकुल झाला, याच सुपर बिगिनर झालं की नाही झालं? म्हणजे किती टर्नओव्हर आला? 20-20. आता 20-20 40 हजार टर्नओव्हर वरती किती टक्के कमिशन आहे? 3 × 2 = 5. 5×20 किती रुपये चेक करायचा? 2000 चेक बरोबर आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये
दहांना वीस लोक आले, वीस पैकी तुम्ही दहा लोक म्हणणार. मी दहा लोक म्हणतच नाही, फक्त दोन दोन लोकांनी जर अचीव केलं तो सुपर अचीवर होणार. सुपर अचीवर 40,000 80,000 झालं. 80,000 गुणिला किती टक्के इथं कमिशन झालं? सुपर अचीवरला किती कमिशन आहे? 3+3 किती पर्सेंट आहे? 6% कमिशन आहे. बरोबर आहे. 8 × 48 4,800. तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला 5,000 रुपये महिना भेटला पाहिजे. बरोबर आहे. हा ऑक्टोबर महिन्याचा बिझनेस, नोव्हेंबर महिन्याचा बिझनेस, हा कोणत्या महिन्याचा बिझनेस? डिसेंबर महिन्याचा बिझनेस. तिसऱ्या महिन्यात तुम्ही किती रुपये महिन्यावर गेल्या? म्हणजे किती? 5,000 रुपयावर गेल्या जवळपास. बरोबर आहे. मग आता पुढे बिझनेस चालू ठेवायचा का बंद ठेवायचा? चालू ठेवायचा ना. चालू ठेव. पुढे पुढे काय होणार आहे? भरपूर बेनिफिट आहे. बिझनेस किती आला होता? 40-40. बरोबर आहे. आता तुम्ही जानेवारी मध्ये आले. जानेवारी मध्ये तुम्हाला दोन गोष्टीचा ऑप्शन आहे. या सुपर अचीवरची हे फर्स्ट स्टेप झाली, इथं सुपर अचीवरची दुसरी स्टेप पण तुम्ही घेऊ शकता. सुपर अचीवरची दुसरी स्टेप पण घेऊ शकता, सुपर अचीवर 2. ठीक आहे. टर्नओव्हर किती येणार? 80-80. टोटल झाला 160. बरोबर. इथून सोड सगळं 96,600 रुपये तुमचा हा कमिशन तुम्हाला सुपर अचीवर मध्ये सेकंड ट्रिपला भेटू शकतो. अशी सुपर अचीवर 2, सुपर अचीवर 3, सुपर अचीवर 4 या 4 अजून तुम्हाला केलेल्या खाली. बरोबर. या हिशोबाने जर गेलं तर 9 × 18 होणार, 8 × 36 होणार 14 लेवल पर्यंत. म्हणजे तुम्ही अजून जर बघितलं जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे सुपर अचीवर 3, सुपर अचीवर 4 इथपर्यंत जर गेलं तर 9×2 = 18,000 आणि इथं 36,000. म्हणजे तुम्ही मार्च महिन्यापर्यंत किती हजार रुपये महिना चालले? 36,000 रुपये महिना इन्कम तुम्ही या प्रोजेक्टच्या माध्यमातून घेता. पण हा चेक एवढ्यावरच नाही, जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन भेटणार आहे, एक एक्स्ट्रा ऑप्शन भेटणार आहे. तुम्ही ह्या सुपर ट्रॅक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुपर ट्रॅक मध्ये राहायचं की दुसरा ऑप्शन आहे फास्ट ट्रॅक मध्ये राहायचं. पण जर तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये जानेवारी मध्ये गेलं तर तुम्हाला एक असा जनरेशन कमिशन लागू होतो 15% एक्स्ट्रा. तुम्ही जर 3 ते 6% मध्ये होते, परंतु तुम्हाला हे 3 ते 6% तर भेटणारच आहे. फास्ट ट्रॅक मध्ये सुपर ट्रॅक मध्ये राहिलं 6% भेटणार, फास्ट ट्रॅक मध्ये राहिलं तर 3% तुम्ही 4% भेटणार, आणि 4% प्लस तुम्हाला जनरेशनचं 15% एक्स्ट्रा भेटणार आहे. आता याच्यावर मी जास्त फास्ट ट्रॅक वरती जास्त बोलत नाही, कारण ती कधी लागू होणार आहे? जानेवारी मध्ये. बरोबर आहे. मग जानेवारी पर्यंत, मग आता जानेवारी पर्यंत आपल्याला काय फोकस करायचं आहे पहिल्यांदा? डिसेंबर पर्यंत पहिल्यांदा आपल्याला गुरुकुल, सुपर बिगिनर, सुपर अचीवर याच्यावरती फोकस करायचं. आता सर्वांचा बेस कोण आहे? गुरुकुल आहे. गुरुकुल. बरोबर. जास्तीत जास्त गुरुकुलाची काळा, एवढे गुरुकुलाची काळा. तुम्ही जर म्हटलं 100 लोक काळा, 100 लोक काळा, मी 100 लोकांना 1,100 रुपये देणार, काही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना स्टेजवर बोलवणार आणि त्याच्याकडून प्लॅनिंग करून पुढच्या महिन्यामध्ये तो सुपर बिगिनर पण टाकणार, त्याच्याखाली पुन्हा आपण तेवढं सुपर अचीवर, सुपर बिगिनर नाही गुरुकुल काढत राहणार आहे. आता याचं जर इन्कम जर बघतो म्हटलं, तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं, 3 महिन्याचंच कॅल्क्युलेशन करतो मी, समजा 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन करतो, 5,000, 2,000, 7,000 आणि हे 1,600 17,000, 7,000, 8,000, 7,000 रुपये. म्हणजे जवळपास 3 महिन्यामध्ये तुमचं इन्कम 8,000, 7,000, 7,000 पर्यंत किंवा 9,000 पर्यंत चाललं आहे, आणि लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुमचा पुन्हा 9,000, 7,000 येऊ शकतो. म्हणजेच तुमचा हा इन्कम वाढणार की कमी होणार? मग आता वाढीव इन्कम साठी काम कसं केलं पाहिजे? तुम्हाला जर म्हटलं आता 25,000 नोकरी भेटणार, तुम्ही काय करणार? खटकन पैसे भरणार. किती भरावं लागते सांगा? आणि काम किती घंटे करणार? 8 घंटे. बरोबर आहे. आणि इकडे महिना वाढणार की कमी होणार? वाढणार. काम किती घंटे केलं पाहिजे आता? अरे मोजून काम केलं पाहिजे का? मग आता नाही ना. पूर्ण काय करायची आहे? स्वप्न पूर्ण करायची आहे ना. स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहे, आपल्या घरच्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आहे. बरोबर आहे. कारण चांगलं करण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. अडचण येणार की नाही येणार? येणार. सर्व पहिल्या अडचणी कुठून तयार होणार? बाहेरून की घरून? घरून अडचणी तयार होणार, लक्षात घ्या. घरून अडचणी तयार होणार तुम्हाला सांगतो. मी जेव्हा सुरुवातीला नेटसअपचं काम सुरू केलं होतं, माझी नोकरी सोडली होती 18,000 नेटसअप सुरू केलं, माझा पहिला चेक किती रुपये आता माहितीये का? तुम्ही पण हसणार. माझा पहिला चेक आता एवढ्या रुपयाचा, 900 रुपयाचा. आता बायकोनं मला वेळेत काढलं असं की नसल? आदल्या महिन्यात सुरू होतो पर्यंत 18,000 हातात दिले होते आणि या महिन्यात 900 हातात दिले. काय होणार ते आता? तिच्यासाठी नेटसअप सुरू केलं का? म्हणजे घरात अडचण होणार की नाही होणार? पण तिला माहित होतं का इले वाढणार वाढणार म्हणून? नाही. बरोबर आहे. काय जे अडचण झाली ते सहन करून घेतलं तिला. जेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या व्हायला लागल्या तेव्हा काय म्हटलं? नेक्स्ट ऑप्शन. बरोबर आहे. सुरुवातीला मी 10 ते 5 ची ड्युटी करायचो,
पांच वाजता ऐवजी साडेपाचला घरी गेलो तर विचार होते अर्धा घंटा कुठं गेला कुठं होते अर्धा घंटा कारण का सुटली किती पाच वाजते ना अर्धा घंटा कुठं होते बरोबर आहे. आता उलट झालं आता जर एखाद्या दिवशी लवकर गेलो चार दिवस टूरवर असताना समजा तीनच दिवस टूर गेला आणि एक दिवस अगोदर आलो ते काय म्हणते असे कसे लवकर आले तुम्ही कारण त्यांना माहित आहे जेवढे दिवस फील्ड वर जास्त राहील तेवढे पैसे दुनिया कोणाकडून आहे एवढं लक्षात ठेवा बरोबर आहे. त्याच्यामुळे या तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. विद्यार्थ तुमच्या पाठीशी तुमचे सिनियर लोक ऑलरेडी आहे हा बिझनेस चांगल्या प्रकारचा आहे फक्त याच्याकरता एकच काम करावं लागणार आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या खाली तुमचे जे नवीन नवीन लोक येणार आहे त्यांना नेटअप कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकवलं जाईल का नाही त्यांना कुठे शिकवलं जाणार आहे आपल्या एफडीएम मध्ये आजच्यासारख्या ट्रेनिंग मध्ये बरोबर आहे. बरं तुमच्या खालचे लोक ट्रेन झाल्यानंतर स्वतःहून व्यवसाय करायला लागले तर तो व्यवसाय करणं तुम्हाला भेटणार की नाही भेटणार भेटणार बाय डिफॉल्ट म्हणजे आपल्या खाली आपल्या हाताच्या खाली काम करणारी लोक आली म्हणजे टीम आली टीम आली तरच आपण इथं पैसे कमवू शकतो अशा प्रकारचा हा कन्सेप्ट असल्यामुळे आपल्या खाली टीम येणं गरजेचं आहे आणि टीम येण्याकरता आपल्याकडे लिस्ट असणं गरजेचं आहे. लिस्ट असल्यामुळे आपल्याकडे सेमिनार होणं गरजेचं आहे. सेमिनार झाल्यामुळे क्लोजिंग झालं पाहिजे क्लोजिंग झाल्यामुळे फॉलोअप झाला पाहिजे फॉलोअप झाल्यानंतर पुन्हा माणूस कामात लागला पाहिजे याच्याकरता एफडीएम झाली पाहिजे आणि एफडीएम आता जे ट्रेनिंग झालंय ते चालू आहे समजा हे आता या महिन्यापुरतच पाहिजे का तुमच्या नवीन नवीन लोकांना दर महिन्याला भेटलं पाहिजे दर महिन्याला भेटलं पाहिजे. जर दर महिन्याला पाहिजे असेल तर तुमची लोक इथं आणली पाहिजे की नाही आणली पाहिजे आणली पाहिजे जसं तुम्हाला आज कोणीतरी जबरदस्तीने आणलं वाईट झालं की चांगलं झालं कदाचित जी लोक घरी राहिली ना ती खूप बदनसीब म्हणणार कारण काय एक लक्षात घ्या बरोबर माचीस म्हणजे ताकद असते भरपूर ताकद असते पण ती पडली राहिली तर काही ताकद आहे का तिच्यामध्ये नाही पण ती घासल्याशिवाय आग लागणार नाही आणि हे जे आपलं एफडीएम असते किंवा ट्रेनिंग असते हे घासण्याचं ट्रेनिंग असते तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं ट्रेनिंग असते बरं तुमच्या माइंडचे जे काही होल्स आहेत ते ओपन करणारं ट्रेनिंग राहते बरं तुमच्या आकांक्षा अपेक्षाला पाणी घालणारं ट्रेनिंग राहते बरं तुमच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या इथं भेटतात कारण बाहेर कोण आहे सगळे बाहेर आहेस असंतुष्ट आत्मे आजूबाजूला बसलेले तुमचे जे लोक असतात ना हे पॉझिटिव्ह अँगलने काम करणारे लोक नसतात बरोबर. तुम्ही जर समजा कालपर्यंत साधे फिरत होते आणि आज जर एखादी बॅग बिग टाकून फिरले ना लगेच तुम्हाला टोमणं मारल्याच्या टाकली वाटते बॅग कुठं चालली सवारी बरोबर आहे. त्याला म्हणतात LKK लोक क्या कहेंगे सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोक कारण लोक हे म्हणणारच आहे बरोबर आहे. बरं लोकांनी ज्यांना ज्यांना म्हटलं लोकांनी ज्यांना ज्यांना त्रास दिला बरं लोकांनी कुणाला त्रास दिला वाईटाला की चांगल्याला चांगल्या लोकांना त्रास दिला ना वाईट 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 लोकांना नाही दिला चांगल्या लोकांना त्रास दिला आणि ज्या ज्या लोकांना त्रास दिला जगाने संत तुकाराम महाराज महात्मा गांधी बरोबर आहे यांचं नाव आज कुठं आहे इतिहासात आहे बरोबर. म्हणजे ज्यांना ज्यांना त्रास झाला तर संत महात्मे होऊन गेले की नाही होऊन गेले म्हणजे त्यांचं नाव कशामध्ये आहे इतिहासामध्ये बरोबर आहे. मग आपलं नाव इतिहासामध्ये पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे ना कोणीतरी म्हटलं पाहिजे ना काय होत असं तू काय झाला असं तू बरोबर. महेंद्र पाटील 14 वर्ष आधी एक साधा दुकानदार होता दुधाच्या पुढे विकत होता घरोघरी जाऊन बरोबर आहे. पण आज महेंद्र पाटीलच्या घरी 4 करोड रुपये आलेले आहेत 50-60 लाखाचा बंगला झालेला आहे 25 लाखाची गाडी आहे ड्रायव्हर परमनंट असतो कोरोनात लोकांना ड्रायव्हर काढून टाकले. माझ्या ड्रायव्हर मला विचारतं साहेब काढू नका म्हटलं काढतच नाही तुला टेन्शन घेऊ नको तू इथं काय प्रॉब्लेम आहे बरोबर का नाही म्हणजे असंच. मग आता जीवन जर बनवायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागणार आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो मित्र जिपे साहेब मी राठोड साहेब श्री गणोकर साहेब आमचे एक व्यक्ती आले नाही त्यांच्याकडे दुर्घटना झाली आमचे खडे साहेब बरोबर आहे ते 4 लोकांचं आपलं आणि गोरे साहेबी मिटिंगला गेलेले कोणते त्यांची पण टीम इथे आहे. आपण ठरवून घेतलेलं आहे की विदर्भातल्या लोकांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि पुढे नेण्याकरता तुम्ही आमच्यासोबत असले पाहिजे की नसले पाहिजे असले पाहिजे. तुम्ही असोबत असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. याकरता आपल्याला एकच काम करायचं आहे की प्रत्येक मिटिंगला ट्रेनिंगला जास्तीत जास्त लोक कसे आणता येईल याचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. जेवढा बेनिफिट तुम्हाला जास्त भेटणार या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच भेटणार आहे. कारण काय तुमच्या डोक्यामध्ये आधी काय भरलेलं आहे हे आम्हाला माहित नाही ते काढून हे भरणं गरजेचं आणि जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आपलं काम पुढे होणार नाहीये. नाहीतर मग काय होतंय आपण ट्रेनिंगला येणार नाही सिनियर सांगते तसं ऐकणार नाही सेमिनार करणार नाही लिस्ट बनणार नाही आणि वरतून 2 महिने झाल्यानंतर सिनियरला विचारणार का साहेब अजूनपर्यंत चेक नाही आलं ना येईल का चेक का द्यावं तुम्हाला कंपनीचे एका जादूची झाड आहे का असं आलं की पैसे पडले असं आहे का नाही.
केल्याशिवाय इथं काही मिळणार नाही. बरोबर आहे. बरं मला सांगा, हे काही काम कठीण आहे का? फार कठीण आहे का? नुसतं बोलावणं फॉलोअप घे नाही असं फार कठीण काम नाही. बरं वाईट काम करतो का? तर लोकांचं आरोग्य चांगलं करतो राव, लोकांची शेती चांगली करतो राव, बेरोजगार लोकांना पैसे देतो. हा अजून काय पाहिजे? एवढं चांगलं काम तुम्हाला दिलेलं आहे. परमेश्वर कृपेने तुम्ही चांगल्या ठिकाणी आलेले आणि चांगल्या प्लॅटफॉर्म मध्ये आलेले, चांगल्या सिनियरच्या टीम मध्ये आलेले. इथला प्रोग्राम पुढचा मला तरी वाटतंय जिल्पे साहेब या हॉल मध्ये होणार नाही, मोठा हा 100 लोकांचा. काळजी करू नका, याच हॉटेलमध्ये, याच हॉटेलमध्ये मोठा पण हॉल आहे. काळजी करू नका, याच हॉल मध्ये, याच बिल्डिंग मध्ये, याच हॉटेलमध्ये मोठा पण हॉल आहे. बरोबर आहे. आम्ही पहिली एफडीएम छोट्या तिकडे छोट्या घेतली होती, शॉपीच्या हॉलमध्ये घेतली होती. दुसरी जी एफडीएम आहे आपली, आज तसं 40-50 लोक बसलेले. पुढच्या एफडीएमला 100 लोक राहणार म्हणजे आपल्याला मोठा हॉल नक्की घ्यायला लागणार आहे. आणि तो हॉल भरवायचं काम कोणाचं आहे? तुमचं, सगळ्यांचं. कारण तुम्ही आता काम काय करायचंय? माझं पहिले काय झालं पाहिजे? गुरुकुल झालं पाहिजे. फोकस करायचं गुरुकुलवर. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येकाकडे 6-6 जॉईन येणार आहे. आता इथं 50 लोक बसलेले आणि 50 लोकांनी तर 6-6 लोक जॉईन केले, किती झाले? 300 लोक. आपल्या काल 100-150 आहे. बरोबर आहे. मावणार नाही पण प्रत्येक जण येतही नाही, त्याच्यामुळे आपल्याला तो सफिशियंट राहणार आहे. आणि ऑफर समजली ना सगळ्यांना? ऑफर समजली? जो गुरुकुल होणार त्याला संपन्न म्हणजे स्टेजवरती सर्टिफिकेट आणि सत्कार होणार. गुरुकुल म्हणजे त्याचा टर्नओव्हर 10,000 दिसणार तो. बरोबर आहे. पण जो प्रत्यक्ष 6 डायरेक्शन काढणार, 6,000 एमआरपीच्या वरचे, बरोबर, 6,000 असू द्या, 10,000 असू द्या, 15,000 असू द्या, 6,000, 10,000 आणि 15,000 तिन्ही म्हणून असू द्या, किंवा फक्त 6,000 असू द्या, हे जर तुम्ही काढले तर तुम्हाला 1,100 रुपयाचं प्राइस सुद्धा तुम्हाला सुद्धा पॅकेट मिळणार आहे. अशा प्रकारची सो सिंपल ही ऑफर होती. आणि जाता जाता जसं आपण बऱ्याच लोकांचा सत्कार करून घेतो, अशाच प्रकारचं तुमच्या मागच्या टीममध्ये पण, मागच्या महिन्यामध्ये पण काही लोकांनी अचीवमेंट्स केलेली आहे, त्याचं अनुमोदन झुल्पे साहेब करतील अशी आशा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू, धन्यवाद. मिस्टर लानूजी मेश्राम सर, एकदा त्यांची जोरदार आहे, त्यांनी आपलं अचीवमेंट केलं आहे. आणि सोबत सोबत म्हणते ना, सिनियर सपोर्ट असला पाहिजे, है का नाही? म्हणजे माणसाला जर सक्सेस मिळायचा असेल तर गुरु लागतो का नाही लागत? तर हेच त्यांच्यासोबत जे कार्य त्यांनी परिपूर्ण केलेलं आहे असे आमचे डॅशिंग लीडर मिस्टर गोपाल कांबळी साहेब, त्यांच्याकडे पण जोरदार आहे. म्हणजे त्यांनी आपलं साहेबांसोबत करता करता स्वतःच पण सुपर बिगिनर मेंटेन केलेलं आहे. तर या दोनही सक्सेसफुल लोकांचं स्वागत आमचे करोडपती मिस्टर महेंद्र पाटील सरांकडून आपण करू. एकदा सर्वांसाठी जोरदार आहे सर. जोरदार करायला पाहिजे. असा एक मार्ग या ठिकाणी मिळालेला आहे. सरांनी जे आपल्याला करिअर पाथ या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे की ज्या मार्गाने आपण जाऊन आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न गरजा ह्या पूर्ण करू शकतो की नाही? हो की नाही? मग तुम्ही तयार आहात? बरोबर आहे ना. मग यासाठी करायचं काय? तर आता प्रत्येकाने लिस्ट वगैरे काढलेली आहे, तर आपले जे सिनियर आहे, तुमचे इमिजिएट सिनियर जे असतील त्यांच्यासोबत बसा. बरोबर, इथेच बसा. त्यांच्यासोबत बसून थोडस पेपर प्लॅनिंग करा की आता ही लिस्ट तयार झालेली आहे, याच्यामधून आपल्याला कोणा कोणाला भेटता येईल, कशा मीटिंग घेता येईल, कशा होम मीटिंग घेता येईल, कशा आपल्याला 1-to-1 मीटिंग घेता येईल, याचं पूर्ण प्लॅनिंग करा. जर समजा ते तुमचे सिनियर इथे असेल तर घरी जाऊन सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता. या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि परत या ठिकाणी सरांनी आपल्याला जी एफडीएम या ठिकाणी आणि बीडब्ल्यूएस हे जबरदस्त पद्धतीनं समजून सांगितलं, तर सरांसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाली पाहिजे. तसंच ज्यांनी गुरुकुल अचीव केलेलं आहे, आपलं समजा हे सुपर बिगिनर अचीव केलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि या ठिकाणी एक आपल्याला एकच या ठिकाणी एक म्हणजे
एकच जिद्द या ठिकाणी घेऊन जायची आहे की पुढच्या वेळेस माझ्या टीम मधून सर्वात जास्त गुरुकुल असतील. बरोबर आहे ना? पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला हे हा हॉल न घेता आपल्याला मोठा हॉल घ्यावा लागेल. बरोबर आहे? याची तयारी आपण करू. याचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू नेट सर.